आदरणीय पूज्य चैतन्य महाराज माझे सर्व सहभागी झाले माझा परिवार व आपण सारे मान्यवर. माझे नाव अयाती जनक साळवा. माझे वय 9 वर्ष. ज्यांच्या पुण्यस्मरणासाठी हा सोहळा ही 54 वर्ष दरवर्षी होत आहे ते माझे आजोबांचे आजोबा म्हणजे माझे खापर पणजोबा हे सांगताना मला फार अभिमान वाटतो. पूज्य चैतन्य महाराज माझे जन्माच्या आधीपासून ह्या सोहळ्यासाठी येत आहे. त्यांचे व्याख्याने आपण ऐकलेले असते. आपण सारे त्यांना छान ओळखतो. मग मी त्यांची आणखी माहिती सांगून तुमचा वेळ कशाला घेऊ. त्यापेक्षा त्यांना नमस्कार करून त्यांच्या आशीर्वाद मागते. फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा स्वागत करते. काही व्यक्तिमत्वांचा प्रभाव पाहिला की कधी व्याख्यानाला आली नाही आहे महाराजांच्या, पण परवा स्वतःहून आली का यावेळेस भाषण मला करू द्याल का, मला स्वागत करायचे. त्यामुळे तिने आज हे सगळ्यांच्या वतीने आपलं स्वागत केलं आहे. मी पुनश्च एकदा साडा परिवार दस्तीरामजी साडा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांचे स्वागत. वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित या 54व्या व्याख्यानमालेकरता सभागृहामध्ये उपस्थित परम आदरणीय पितृतुल्य आदरणीय भाऊ सर्व सारडा परिवार आणि या व्याख्यानमालेवरती आणि आमच्या दोघांच्याही परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्व श्रोते संत सज्जन माता भगिनी, पुन्हा एकदा प्रतिवर्षाप्रमाणे या व्याख्यानमालेकरता मी आपल्या समोर उपस्थित आहे. प्रतिवर्षी एका वेगळ्या विषयाची चर्चा आपण करतो की ज्या विषयाचा संबंध हा आपला आध्यात्मिक जीवनाशी तर आहेच, परंतु ते अध्यात्म ज्या समाज जीवनाशी निगडीत आहे किंवा समाज जीवनाचा पाया आहे अशा आपल्या सामाजिक जीवनाशीही संबंधित असणाऱ्या विषयांना प्रतिवर्षी आपण स्पर्श करत आलेलो आहोत. मी प्रत्येक वर्षीच्या या व्याख्यानमालेच्या शेवटच्या व्याख्यानामध्ये याचा उल्लेख मुद्दा म्हणून करतो की या व्याख्यानमालेकरता जो विषय दिला जातो तो आदरणीय भाऊ देतात. कारण साधारणतः श्रोत्यांचा आणि वक्त्यांचाही असा अनुभव असेल की वक्त्याला जर असं स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला आवडेल त्या विषयावर तुम्ही बोला तर वक्त्याची प्रगती होताना दिसत नाही. कारण जे विषय आतापर्यंत तो बोलत आलेला असतो तेच विषय तो पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो.
परिणामतः त्याच्यातून काही नवीन, त्याच्यातून काही वेगळं असं काही प्रकट होताना दिसत नाही. याकरता म्हणून वक्त्याला सुद्धा धास्ती वाटावी असे काही विषय जर श्रोते द्यायला लागले तर महाराष्ट्रातले वक्ते लवकर सुधारतील असा मला विश्वास वाटायला लागला. मी सुधारतील एवढ्याच अर्थानं म्हणतो आहे, आपण कृपा करून त्याचा गैरसमज करून घेऊ नये. एखाद्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्याच क्षेत्रामध्ये असणाऱ्या नवीन नवीन विषयांचा परिचय होणं खूप आवश्यक असतं. कारण बदलणारं जग, बदलणारं समाज मन, बदलणारी मानवाची जीवनशैली, बदलणारे विचार प्रवाह, वेगवेगळ्या विचार प्रवाहांना आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणारी माणसाची बुद्धी, या सगळ्या गोष्टीचा एकंदर विचार करून वक्ता जर आपल्याच क्षेत्राशी संबंधित पण अशा वेगवेगळ्या विषयांवर जर बोलत राहील तर समाजालाही काहीतरी आपण वेगळं देतो आहोत याचं समाधान त्याला लाभेल आणि श्रोत्यांना सुद्धा काहीतरी नवीन विषयाला आज आपल्या जीवनामध्ये स्पर्श करता आला आणि तसं काही चिंतन ऐकता आलं याचं समाधान मिळेल. म्हणून यावर्षी मला दिला गेलेला विषय हा अध्यात्म कालातीत के कालसापेक्ष असा आहे. विषय थोडासा जड वाटण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेला विषयाची परिभाषा जड असते परंतु विषय आपल्या परिचयाचा असतो. परंतु तत्वज्ञानाची काही परिभाषा ही आपल्याला अपरिचित असल्यामुळे आपल्याला त्या विषय जड वाटण्याची शक्यता असते आणि आमच्यासारखे वक्ते ते आपल्याला अजून थोडस जड करूनच ऐकवतात. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका म्हणून अतिशय टीका, गीता समजण्याकरता सोपी व्हावी याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांचा खटाटोप मांडला. 700 श्लोक संस्कृतात आहेत, अर्थ कळत नाही आणि सामान्यांना त्याचा अर्थ कळावा, प्रपंच करणाऱ्यांना त्याचा अर्थ कळावा याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सोपी करून सांगितली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सोपी केलेली ज्ञानेश्वरी नंतरच्या 700 वर्षामध्ये आमच्यासारख्या प्रवचनकारांनी इतकी अवघड करून ठेवली आहे की आता लोकांना असं वाटायला लागलंय की मूळ गीता वाचते तर बरं. कारण पारिभाषिक शब्द असे असतात आणि बऱ्याच वेळेला वक्तृत्वाचं एक अंग म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारण असतील, मला त्याचा आत्ता उहापोह करण्याचं कारण नाही, परंतु बऱ्याच वेळेला असं घडतं की आपल्या वक्तृत्वाची एक छाप पाडण्याकरता म्हणून त्या परिभाषेचा विस्तारच केला जात नाही आणि परिणामतः ती परिभाषा अधिकाधिक जड वाटायला लागते. काहीतरी विद्वत जड आपण मांडत राहिलो तर श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या विद्वत्तेबद्दलचा विश्वास निर्माण होईल आणि तो व्यापक होत जाईल अशा भ्रमामध्ये एखादा वक्ता बराच काळ जगतो आणि अंततोगत्वा त्याला कळतं की आपण श्रोत्यांना जे दिलं ते श्रोत्यांनी स्वीकारलं असं आपल्याला वाटलं पण श्रोत्यांनी ते सगळं सभागृहात ठेवलं होतं ते तसंच शिल्लक राहिलं. श्रोते तसेच घरी जातात. त्यामुळे एखाद्या वेळेला वेदांताची परिभाषा, त्याच्यातल्या काही संज्ञा या आपल्या समोर मांडताना त्याच्या मूलभूत अशा काही अर्थांकडे आपण प्रवृत्त झालं पाहिजे आणि मग त्या विषयाची चर्चा केली पाहिजे. या विचाराला अनुसरून अध्यात्म हे कालातीत आहे की कालसापेक्ष आहे या विषयाची चर्चा मी थोडीशी करणार. अध्यात्म हे कालातीत आहे, कालसापेक्ष आहे याचा निर्णय काय लागायचा आहे तो लागेल. काही जण या विषयाचं चिंतन करून आलेले असतील, त्यांचा कदाचित निर्णय झालेला असेल त्यांच्या मतापुरता. काही जणांना याची उत्सुकता असेल, ते प्रतीक्षा करत असतील की नेमकं कालातीत आहे की कालसापेक्ष आहे याबद्दल काय विचार ऐकता येतील. आणि काही जणांच्या बाबतीमध्ये ते कालातीत असलं काय आणि कालसापेक्ष असलं काय, आपला आणि त्या अध्यात्माचा आत्ता तरी एवढ्यात संबंध येणार नाही असाही निश्चय झालेला असण्याची शक्यता आहे. म्हणून पहिल्यांदा
हे अध्यात्म कालातीत आहे की काल सापेक्ष आहे हे ठरवण्याच्या पूर्वी मुळात अध्यात्म म्हणायचं कशा? अध्यात्म ही नेमकी काय संकल्पना आहे? आत्मशब्दाला आधी हा उपसर्ग लागल्यामुळे आत्मशब्दाचं निर्वचन काही बदलतं का? त्याचे अर्थ काही बदलतात का? शब्द सिद्ध होताना शब्दाला लागणारे उपसर्ग शब्दाच्या अर्थामध्ये काही परिवर्तन करतात का? हा व्याकरणाचा आणि तदनुषंगिक सर्व विचारांचा परामर्श आत्ता मला घ्यायचा नाहीये. अध्यात्म हा शब्द आपण बालपणापासून, तसं महाराष्ट्रातले लोक भाग्यवान म्हटले पाहिजेत, बालपणापासून हा शब्द आपल्या कानावर पडत आलेला आहे. अध्यात्म, परमार्थ, ज्ञानेश्वरी, गाथा, तत्वज्ञान हे शब्द बालपणापासून आपण ऐकत आलेलो. पण तत्वज्ञान म्हणजे मग काहीतरी एक वेगळा विषय असतो. अध्यात्म म्हणजे साधारण वयाच्या उत्तरार्धाकडे करण्याच्या काही क्रिया असतात. आध्यात्मिक विचाराकडे प्रवृत्त होणं म्हणजे काहीतरी आत्मा, ब्रह्म, माया ज्याचा आपल्या व्यवहारामध्ये फारसा उपयोग नाही अशा संकल्पनांच्या चिंतनाकडे प्रवृत्त होणं, असा एक गैरसमज अनेक लोकांच्या मनामध्ये त्याच बालपणापासून निश्चित झालेला असतो. कारण अध्यात्माचे संस्कार, आपल्या घरामधून आपल्यावर घडणारे संस्कार हे एका अर्थाने अध्यात्माचेच असतात. परंतु त्याला अध्यात्म म्हणावं आणि किंवा अध्यात्म म्हणू नये याबद्दल आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं. त्यामुळे अध्यात्म ही काहीतरी एक बोजड संकल्पना आहे. अध्यात्म ही काहीतरी एक आत्ता तारुण्यामध्ये किंवा बालवयामध्ये आपल्याला न झेपणारी संकल्पना आणि संज्ञा आहे. आणि कालांतरानं बुद्धी प्रगल्भ झाल्यानंतर, वय वाढल्यानंतर, जेव्हा आपली सगळी कर्तव्य कर्म करून पूर्ण होतील, त्यावेळेला आपलं प्रारब्धवशात शिल्लक राहिलेलं जीवन हे कोणत्या तरी विचाराने परिपूर्ण करायचं असतं, म्हणून नाईलाजानं त्या काळामध्ये अध्यात्मचिंतन करावं, असा अध्यात्म शब्दाचा कोणताही अर्थ कोणत्याही संतांनी कोणत्याही कालामध्ये सांगितलेला नाहीये. परंतु अध्यात्म, तत्वज्ञान या संकल्पनाच आपण अशा अर्थाने स्वीकारतो बहुतांश वेळेला. दुर्दैवाने तशा संकल्पना स्वीकारून चालत नाही हे कधीतरी कुणीतरी सांगायला पाहिजे. मला याची कल्पना आहे की आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक किंवा तात्विक विचार हे बुद्धीला थोडेसे जड जातात. आपल्या बुद्धीचं मान्य म्हणा किंवा तत्व त्या विचाराचं जडत्व म्हणा, कोणत्याही अर्थाने आपण जरी स्वीकारलं, तरी एक गोष्ट आपण निश्चित लक्षात घेतली पाहिजे की काही विचार जरी आत्ता आपल्याला बोजड वाटत असले तरी ते ऐकत राहिले पाहिजे, तरी पुन्हा पुन्हा ते आपल्या कानावर पडत राहिले पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला ते विचार आत्ता आपल्याला कळत नसतात, पण कालांतराने तेच विचार आपल्याला दिशादर्शक ठरत असतात. आत्ता आपल्याला ते बोजड वाटतील, शक्यता नाकारता येणार नाही, परंतु कालांतराने हेच विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतील, हेच विचार आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे ठरतील, असा विश्वास ठेवायला हरकत नाही. कारण याच विचारानं आपलं जीवन आनंदी बनवलेले अनेक संत महात्मे आणि अनेक वेगवेगळे विचारवंत आपल्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि त्यांनी समाजासमोर तशा जीवनाचा आदर्श स्थापित केलेला. कोणत्या मार्गाने ते गेले? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संत महात्मे आपल्या पुढे गेलेल्या संत महात्म्यांचं चिंतन करताना, पुढे गेले ते निधाई झाले वानतील त्याची सीमारे असं म्हणतात, किंवा मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत पुढे म्हणतात, किंवा तेणेची पंथे चालू जाता असं म्हणतात, किंवा तयाची आचरिता पाऊले पाऊल दा असं म्हणतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे, हे तयाची आचरिता पाऊले पाऊली सात्विक श्रद्धा झाले, ज्यांच्या पावलाचं आचरण करायचं. गीतेने आपल्याला कर्मयोगाचं चिंतन करत असताना, यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तद् देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते असं स्पष्ट सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर भाष्य करत असताना असं स्पष्ट सांगितलंय, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आपली पुढची पिढी जे करते त्याला आपण स्वाभाविक धर्म मानत असतो, त्याला आपण स्वाभाविक अध्यात्म मानत असतो. अध्यात्म म्हणजे नेमका काय आहे याचा विचार करण्याची तसदी बहुतांश वेळेला घेतली जात नाही. पण मी आध्यात्मिक माणूस आहे असं म्हणणारा माणूस अध्यात्म या शब्दाचा अर्थ बहुतांश वेळेला देवपूजा करणारा, सकाळी स्नान झाल्यानंतर देवघरासमोर काही वाङ्मय वाचन करणारा, सोवळं पाळणारा
आणि मला हे चालतं मला हे चालत नाही, माझं असं आहे, मी गंध लावल्याशिवाय अमुक करत नाही, मी अमुक अमुक ओव्या वाचल्याशिवाय जेवण करत नाही, मी अमुक केल्याशिवाय सिनेमा पाहत नाही, अशा पद्धतीची एक जीवनशैली लोकांसमोर मांडत असतो. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा कोणत्याही विचाराने म्हणा, अशा माणसाला आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस असं समजण्याची एक रीत आपल्याच परंपरेमध्ये आपल्याच संस्कृतीमध्ये आपणच निर्माण करून ठेवलेली. ही रीती इतकी दृढ झाली, शास्त्रात रूढीर बली असी असं संस्कृतामध्ये म्हणतात. बऱ्याच वेळेला जे आहे त्याच्यापेक्षा रूढी जास्त प्रबळ ठरते. मुळात काय आहे याचा विचार करण्यापेक्षा रूढी काय मानली जाते याचा विचार करून माणसं आपलं जीवन जगत असतात आणि ती रूढी तशाही अर्थाने बलवान ठरते. शास्त्र कदाचित किंवा विचार कदाचित रूढीच्या विरुद्ध जाणारा असला तरी सुद्धा ती रूढी अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांपासून आपल्या घरामध्ये रुजलेली असल्यामुळे त्या रूढीलाच आपण एक परंपरा मानतो, त्या रूढीलाच एक शास्त्र मानत आलेलो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती हा विचार जास्त प्रकर्षाने आपल्या समोर मांडला. याच्यात ते वडील कोण आहेत हा प्रश्न गौण आहे. या वडिलांचा अधिकार काय आहे हा प्रश्न ज्ञानेश्वर महाराज आत्ता चर्चेत घेत नाही आहे. इथं वडील शब्दानं नेमकं कुणाचा उल्लेख करायचा याचा विचार ज्ञानेश्वर महाराज करत नाही आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी दोन ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वडील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ सांगितलेले आपल्याला दिसतात. एके ठिकाणी वडील शब्दाचा अर्थ सांगताना ज्ञानोबाऱ्यांनी जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणवणी असं म्हणून वडिलांचा उल्लेख केला. की ज्यांचं जीवन आता थोड्यास काल राहिलेलं आहे, ज्यांचं शारीरिक बळ आणि ज्यांची बुद्धी आता त्यांना सोडून गेलेली आहे, म्हणजे ज्यांना बुद्धी राहिलेली नाही, ज्यांना शारीरिक बळ नाही पण अजून प्रारब्ध संपलं नाही, अजून देह त्यांचा आहे, वय वाढलेलं आहे, नव्वदीच्या घरात पोचलेलं आहे आणि थोडेसे काही दिवस त्यांचे शिल्लक राहिलेले आहेत, अशा माणसाला नमस्कार केला जातो, त्याला वडील म्हटलं जातं. म्हणजे फक्त नमस्कार करण्यापुरती जी व्यक्तिमत्व घरात असतात त्यांना वडील म्हणण्याची एक पद्धत आपल्याकडे आहे. परीक्षेला जाताना कुणाला तरी नमस्कार करावा लागतो म्हणून जे राखीव ठेवले जातात अशी जी मंडळी वडील म्हणतात त्यांना, त्यांना वडील नमस्कार केला जातो फक्त नमस्कारापुरते ते असतात, त्यामुळे त्यांना ज्येष्ठ असं म्हटलं जातं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी, मी मघाशी जी ओवी आपल्या समोर ठेवली त्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्येष्ठापेक्षा श्रेष्ठत्वाला जास्त महत्व देऊन वडील कुणाला म्हणावं याचा अर्थ सांगत असताना श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची भोवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे असं म्हणून वडिलांची जी व्याख्या केली त्या व्याख्येमध्ये वडील कुणाला म्हणतात, जे तत्वज्ञान जगतात आणि ज्या तत्वज्ञानाच्या आचरणातून आपलं जीवनचरित्र त्यांनी समाजासमोर आदर्श रूपानं मांडलेलं असतं ते समाजाकरता म्हणूनच उपलब्ध करून देतात अशी जी मंडळी असतात त्यांना वडील म्हणतात. आणि तयाची आचरिता पावले, त्यांच्या पावलांचं आचरण करावं हे ज्ञानेश्वर महाराज विशेषत्वानं सांगतात. जे पहिले वडील सांगितले नमस्कार करण्यापुरते त्यांच्या चरणाचं आचरण करण्याचं काय फार कारण राहत नाही, कारण वय वाढण्याकरता कुणाला नमस्कार करावा लागत नाही. वय वाढण्याकरता काही गोष्टी जीवनामध्ये अपरिहार्यतेने येतात, त्याच्यामध्ये आपल्या वयाची वडीलकी ही कालांतराने अपरिहार्यतेने आपल्या जीवनामध्ये येणार, त्याच्याकरता मला काही मुद्दाम प्रयत्न करावे लागणार नाही, त्याच्याकरता मला काही विशेष असं काही साधन करावं लागणार नाही. मी 10 वर्षाचा असताना मी 15 वर्षाचा व्हावा याच्याकरता मला काही वेगळं करावं लागलेलं नाही आहे. मी काही केलं नसतं तरी मी कधीतरी 15 वर्षाचा झालोच असतो आणि जसा 15 वर्षाचा होण्याकरता मला प्रयत्न करावे लागले नाहीत तसं कालांतरानं मला 70 वर्षे माझा अमृत महोत्सव करण्याकरता सुद्धा मला विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. मी जर व्यवस्थित खाल्लं पिल्लं घरच्याला त्रास नाही दिला तर माझा अमृत महोत्सव आनंदाने साजरा होईल, त्याच्याकरता मला विशेष प्रयत्न नाही करावे लागणार. पण तत्वज्ञानाचं जीवन जगण्याकरता, तत्वनिष्ठ जीवन जगण्याकरता आणि आपलं जीवन सगळ्यां आपल्यासारखं जीवन सगळ्यांनी जगावं असं सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होण्याकरता जे जीवन जगावं लागतं ते असं जागेवर बसून जगता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या दोन्ही शब्दाच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी वडीलकीच्या दोन व्याख्या केल्या. मी हे एवढ्याकरता आपल्याला सांगतोय, माझा मुद्दा असा, मला जे बोलायचं आहे ते मी सुरुवातीकडे पुन्हा आपल्याला नेईन की अध्यात्म हा शब्द विचारताना विचारात घेताना अध्यात्म म्हणजे असं काहीतरी असतं असा एक विचार आपण करून बसलेलो, पण अध्यात्म एवढ्यापुरतं मर्यादित असू शकत नाही.
अध्यात्म एवढ्यापुरतं परिच्छिन्न असू शकत नाही. माझ्या जीवनाच्या एका मर्यादित कालामध्ये मी मर्यादित काहीतरी कर्म करतो आणि त्या कर्माचा कुठेतरी देवतेशी, त्या कर्माचा कुठेतरी पावित्र्याशी, त्या कर्माचा कुठेतरी चांगल्या फलाशी संबंध येतो. म्हणून त्या कर्माला मी अध्यात्म म्हणायचं असेल तर अध्यात्माच्या इतक्या सामान्य संकल्पना भारतीय संस्कृतीने कधी मांडल्या नाहीत आणि कधी तेवढ्या सामान्य अर्थाने कधी स्वीकारल्याही नाही. याच्याकरता मुळात अध्यात्म म्हणजे काय या प्रश्नाची उकल होणं फार मला आवश्यक वाटतं. अध्यात्म शब्दाला भिन्न भिन्न अर्थ प्राप्त झाले. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने अर्थ ठरवून घेतले. कुणी त्याचा संबंध देवाशी जोडला, कुणी त्याचा संबंध सत्कर्माशी जोडला, कुणी त्याचा संबंध आपण बरं आणि आपलं काम बरं एवढ्यापुरताच जोडून दिला. तर या सगळ्यांना मिळून अध्यात्म म्हणतात असंही आपल्याला म्हणता येईल. मग अध्यात्म ही नेमकी काय संकल्पना आहे? अध्यात्म शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा? अध्यात्म कशाला म्हणतात हा प्रश्न सनातन प्रश्न आहे. त्याला उत्तरं दिली गेली. काही उत्तरातून विचार त्या प्रश्नकर्त्याचं समाधान झालं, काही विचारातून झालं नाही. परंतु हाच प्रश्न सातव्या अध्यायाच्या सगळ्या विचाराचं श्रवण झाल्यानंतर, की ज्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला माया, मायेचं स्वरूप, मायेचं कार्य अशा पद्धतीचा सगळा विचार सांगून झाल्यानंतर आठव्या अध्यायाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे या श्लोकापासूनच आठवा अध्याय सुरू व्हावा अशा पद्धतीनं अर्जुनाने भगवंताला असा प्रश्न विचारला. अर्जुन देवाला असं म्हणतोय की देवा, तुम्ही मला हे जे सांगितलं त्या मायेचं स्वरूप, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यंते माया मेताम तरंतिते, हे तुम्ही सातव्या अध्यायाचा गर्भ म्हणून मला सांगितलं. मी तो ऐकला, मला त्याच्यातला काही भाग पटला, पण माझ्या मनामध्ये या संबंधानं काही प्रश्न आहे. माया, मायेचं कार्य, माया काय करते, सकल जीवांना कशी व्यापून असते, जीवावरती कसा ताबा मिळवते, जीवाला स्वतःच्या अंकित कसं करते, विपरीत रूपानं काही तत्वांचं दर्शन कसं करविते वगैरे, हे सगळे विचार मला कळाले. मग हे जर विचार एका बाजूला तुम्ही मांडत असाल तर दुसऱ्या बाजूला माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो आणि अर्जुनाने तो प्रश्न विचारला आणि पहिल्या आठव्या अध्यायाच्या पहिल्या दोन प्रश्नांमधून अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न सलग विचारले. त्याच्यातल्या पहिल्या श्लोकापुरता माझा विचार मर्यादित आहे. भगवंताला अर्जुनाने असा प्रश्न विचारला, किम तत् ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम. देवा, हे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूतंच किम प्रोक्तम, अधिभूत म्हणजे काय, अधिदैवम किम उच्यते आणि अधिदैव कशाला म्हणतात, याच्यातला कर्म, अधिदैव किंवा अधिभूत या शब्दाशी आत्ता मला घेणं देणं नाही. दोन प्रश्न पहिले महत्वाचे आहेत, किम तत् ब्रह्म एक, आणि किम अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे काय. ब्रह्म म्हणजे काय या शब्दाचा मी नंतर विचार करेन, कारण अध्यात्म शब्दाची दुसरी उपाययोजना, दुसरी योजना ही भगवंताने 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम वगैरे या श्लोकाच्या चिंतनामध्ये मांडलेली आहे. अध्यात्म म्हणजे काय, तिथेही अध्यात्म शब्दाचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या 13व्या श्लोकाच्या खाली जे चिंतन मांडलेलं आहे ते आपण पाहून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं स्पष्टपणे परब्रह्माशी त्याचा संबंध जोडून दिला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्माची एक सामान्य भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं मांडली. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं, ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्माची भूमिका मांडताना सांगितली. मी तिकडं नंतर जाईल. परंतु आठव्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, त्यावेळेला अध्यात्माला उत्तर देत असताना, भगवंतांनी या प्रश्नाला उत्तर देत असताना, अध्यात्माची व्याख्या करत असताना फार चांगली व्याख्या केली. भगवान तिथं अध्यात्माबद्दल बोलताना आणि ब्रह्मस्वरूपाबद्दल बोलताना असं म्हणाले, अक्षरम परमम ब्रह्म परमम स्वभावो अध्यात्म उच्यते. अक्षर म्हणजे ब्रह्म आहे आणि अध्यात्म, अध्यात्म म्हणजे त्या अक्षर असणाऱ्या परब्रह्माचा स्वभाव आहे. या दोन गोष्टी भगवान बोलू. भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः हे नंतर तिथे कर्माचा विचार आला. मग अधिदैव म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय वगैरेचा विचार आला. मला आत्ता त्या संबंधामध्ये बोलायचं नाही. अक्षर हे परम ब्रह्म आहे. आता अक्षर या शब्दाचा अर्थ काय करायचा,
आपल्याकडे साधारण अक्षर या शब्दाला जे क्षर होत नाही ते अक्षर असा सरळ सरळ अर्थ करणं सहज कुणालाही तो कळण्यासारखा आहे. अक्षर म्हणजे न क्षरणार, न क्षरणार म्हणजे टिकणार, म्हणजे नष्ट न होणार या अर्थाने अक्षर शब्द वापरला जातो. अक्षर आपण व्यवहारामध्ये सुद्धा अक्षर म्हणजे एखाद्याच्या लिखाणात तुमचं अक्षर फार सुंदर आहे असं एखाद्याला आपण म्हणतो, तुमचा शब्द फार सुंदर आहे असं कोणी म्हणत नाही. एखाद्या कागदावर जर काही लिहिलं तर कोणी असं म्हणत नाही की तुम्ही शब्द फार सुंदर लिहिले, तो असं म्हणतो तुमचं अक्षर फार सुंदर. कारण शब्द आणि अक्षर याच्यामध्ये मूलतः हाच भेद आहे. शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळे उच्चारल्यामुळे लगेच नष्ट होतो, पण तोच शब्द जर लिहून ठेवला तर अक्षर रूपामध्ये राहतो म्हणजे तो नष्ट होत नाही. त्यामुळे अक्षर शब्दाचा बहुतांश वेळेला नष्ट न होणारा याच अर्थानं विचार केला जातो. अक्षरत्व म्हणजे निवृत्त न होणार असं तत्व याच अर्थाने त्याचा विचार. परमात्मा परब्रह्म हे अक्षर आहे किंवा अक्षराला परब्रह्म म्हणतात आणि या अक्षराचा जो स्वभाव असतो त्याला अध्यात्म असं म्हणतात. आता हे अध्यात्म काय आहे मी थोडंसं तात्विक अंगानं आजचा एक थोडासा विचार सुरुवातीला मांडेल थोडंसं, आणि नंतर मग ते कालातीत आहे का काल सापेक्ष आहे या संबंधाची चर्चा आपल्याला करता येईल. अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी या 8व्या अध्यायाच्या या श्लोकावर अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, ऐशिया आपुलिया सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. अध्यात्म शब्दाचा अर्थ सांगताना ज्ञानेश्वर महाराज अध्यात्माची सरळ सरळ व्याख्या करतात. आपुलियाची सहज स्थिती, आपुलिया अक्षर, अक्षर परब्रह्म, परब्रह्माची जी सहज स्थिती असते जया ब्रह्माची नित्यता असती, त्या परब्रह्माची नित्य अवस्था म्हणजेच सहज अवस्था आणि त्या नित्य अवस्थेला अध्यात्म असं म्हणतात. ही तत्वज्ञानाच्या दृष्टीने केलेली अध्यात्माची एक व्याख्या. आपण व्यवहारामध्ये अध्यात्म हा शब्द खूप लौकिक अर्थाने वापरतो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी थोडासा तात्विक त्याचा अर्थ आपल्याला सांगितला. गंमत अशी असते की एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या पदाचा अर्थ सांगत असताना जेव्हा त्या पदाच्या आतमध्ये असणाऱ्या धातूवरून आपण त्या शब्दाचा जो अर्थ आपण बऱ्याच वेळेला करतो तेव्हा त्या एकाच पदामधून अनेक अर्थाची प्राप्ती आपल्याला होत असते. पण कोणताही जरी अर्थ घेतला तरी तो मूलतः त्या शब्दाच्या किंवा त्या पदाच्या अंतर्गत असणाऱ्या धातूशीच संबंधित असतो असा विचार आपल्याला मान्य करावा लागतो. व्याकरणाने तशा पद्धतीचा सिद्धांत मांडला, धातूला सोडून अर्थ हा कधीही असू शकत नाही. मग त्याचे अर्थ बाकीचा विस्तार कसा करायचा हा ज्याच्या त्याच्या बुद्धिवैभवावर अवलंबून आहे. परंतु शब्द जरी एक असला आणि तो कोणत्याही अर्थाने जरी वापरला गेलेला असला व्यवहारामध्ये तरी त्याचा मूळ अर्थ जर आपण शोधला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ज्या अर्थाने तो शब्द वापरतो आहोत तो सिद्धांत त्या धातूमध्ये अडकलेला आहे हे आपल्याला कालांतराने लक्षात येईल. मी आत्ता त्याची उदाहरणं देत नाही, पण अध्यात्म शब्दाचा विचार करताना आपण केलेला अध्यात्माचा अर्थ आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अध्यात्माचा अर्थ याला काहीतरी महत्व. मी थोडासा विचार एवढ्याकरता आपल्यासाठी आपल्या समोर ठेवतो की आपण कशाला अध्यात्म म्हणतो. जे जे देवाच्या संबंधानं आहे आपण त्याला अध्यात्म म्हणतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्म कशाला म्हटलंय? ब्रह्माची जी नित्यता आहे त्या नित्य भावाला, त्या सहज भावाला ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्म असं म्हटलंय. आता गंमत याच्यात आहे, थोडासा विचार जर आपण केला तर शेवटी मनुष्य हे म्हणताना म्हणतोच की अहो किती संसार केला तरी तो काही बरोबर येणार आहे का? शेवटी आपल्या बरोबर आपला अध्यात्म येणार आहे. मनुष्य बोलताना हे बोलतो ना, हे काही आपल्या बरोबर येणार नाही, आपण कमावलेला पैसा तो काही आपल्या बरोबर येणार नाही. मग काय येणार आहे तुमच्या बरोबर? काही नाही हो, तुमचं पुण्य तुमच्या बरोबर येईल. तुम्ही जी ज्ञानेश्वरी वाचली ना ती तुमच्या बरोबर येईल. तुम्ही काही परोपकार केला ना तो तुमच्या बरोबर येईल. तुम्ही काही पुण्याचरण केलं ना ते तुमच्या बरोबर येईल. बाकी तुमचा पैसा, तुमची सत्ता, तुमचं घर, तुमची बायको ती तर कधीच नाही, तुमची मुलं हे कोणी आपल्या बरोबर येणार नाही. कोण येणार आहे आपल्या बरोबर? ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. ज्ञानेश्वर महाराजांची तिथली भूमिका काय आहे हा भाग वेगळा, पण व्यावहारिक दृष्टीने जरी आपण पाहिलं तरी माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी हे कोणी आपल्या बरोबर येत नसतं, त्यांच्या त्यांच्या मर्यादा ठरलेल्या असतात. गृहदान जर बोलायचं झालं तर पत्नी उंबरठ्याच्या बाहेर येत नाही,
मुलं आणि नातेवाईक हे जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येतात, मुलं जास्तीत जास्त चितेजवळ येतात, देह जास्तीत जास्त चितेवर येतो, तिथून पुढे आपल्या बरोबर येणारा कोण आहे हा प्रश्न आहे. तिथून पुढे देह तिथे त्याची राख रांगोळी होऊन जाते, तो देहही आपल्याला बरोबर घेऊन जाता येणार नाहीच आहे. सूक्ष्म देह जरी नेला तरी ज्ञानानंतर त्या देहाचा नाश आहेच आहे, त्या देहाचं पुन्हा बाध आहेच आहे सूक्ष्म देहाचा. ब्रह्मज्ञान झालं की कारण देहाचाही बाध आहेच आहे. मग आपल्या बरोबर येणारं कोण आहे, आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्या बरोबर येणारं कोण आहे? माझा भाऊ काही माझ्या बरोबर पुढच्या जन्मात येणार नाही. यथा काष्ठमच काष्ठमच समेयातां महो दधौ व्यपेत्य तु समेयातां तद्वद भूत समागमः, असं महाभारताने एका ठिकाणी म्हटलं. याचाच अनुवाद आता आपल्याला ज्ञात आहे म्हणून त्याचा विषय मी आपल्यासमोर उल्लेख करतो. त्याचा याच श्लोकाचा अनुवाद गदी माडगुळकरांनी गीत रामायणामध्ये केला. दोन वंडक्यांची होते हे जे पद आहे हे या श्लोकाचा अनुवाद आहे. यथा काष्ठमच काष्ठमच समेयातां महो दधौ व्यपेत्य तु समेयातां तद्वद भूत समागमः, या श्लोकाचा तो अनुवाद. दोन ओंडके एकत्रित वाहत जातात, कुठेतरी त्यांची ताटातूट होते आणि पुढे ते काही एकमेकांना भेटत नाही. जोपर्यंत ते एकत्रित वाहत जातात तेवढाच काळ त्यांची भेट असते. तसं आमच्या जीवनातले नातेवाईक हे तेवढाच काळ, या जन्मापुरतेच आमचे नातेवाईक, पुढच्या जन्मी ते कुठे आहेत आणि मी कुठे आहे याची आत्ता मला कल्पना येणार नाही, तेवढ्यापुरतंच असतं. बायको उंबरठ्यापर्यंत येते, तिथून पुढे येत नाही म्हणतात म्हणजे बघूनच माहिती आहे, अनुभव नाही, बघूनच माहिती असणार तुम्हाला पण. माझ्यावरच सगळे आरोप केले पाहिजेत असं काही नाही, तुम्हाला पण. ती तिथपर्यंतच येते, ती त्याच्या पुढे. बरं ती तिथपर्यंत तरी का येते? मला एकाने फार गमतीचं उदाहरण सांगितलं, ते मला सांगायला आपल्याला आवडेल, खरं आवडण्यासारखं नाही हे पण तरी आवडेल. ती उंबरठ्यापर्यंतच येते, जास्त पुढे येत नाही. स्मशानापर्यंत ती येत नाही पत्नी गेल्यानंतर. त्याचं कारण असं म्हणे की एका बाईचा पती गेल्यानंतर ते सगळी तयारी वगैरे झाली आणि त्याला सगळे स्नान वगैरे घालण्याकरता बाहेर आणताना ते काही लोकांनी उचललं आणि दरवाजातून बाहेर आणताना त्यांच्या घराची चौकट ही बहुधा लहान असावी काही असावी, ते बाहेर आणताना ती चौकट एकदम त्या गेलेल्या माणसाच्या कपाळाला लागली आणि तो उठून बसला. होऊ शकतं एखाद्या वेळेला काही, शेवटी डॉक्टर जरी झाला तरी माणूस आहे ना, काही वाटलं असेल गेल्यासारखं म्हणून त्याने जाहीर केला असेल, पण गेला नव्हता. ती चौकट एकदम खटकन लागली आणि तो उठून बसला. उठून बसल्यानंतर स्वाभाविक आनंद झाला. लोक काही असं म्हणणार नाहीत काय तुमच्याकरता एवढी तयारी केली तुम्ही, असं तरी कोणी म्हणणारच नाही, तर आनंदच होईल. साखर वाटली लोकांनी गावामध्ये, पुष्कळ आनंदी आनंद झाला, सगळं झालं. हे झाल्यानंतर 7-8 वर्ष आनंदात जगला आणि पुन्हा गेला. गेल्यानंतर पुन्हा जेव्हा त्याला बाहेर आणायची वेळ आली तेव्हा बायको चौकटीजवळ येऊन म्हणाली, इथं सांभाळा. कारण पुन्हा जर ते डोक्यात लागलं उठून बसला तर पुन्हा 7-8 वर्ष माझ्या नशिबाला हा भोग आहे. याच्यापेक्षा इथं ते सांगण्याकरता ती चौकटीजवळ येते असं म्हणतात. भगवान जाणे काय खरं खोटं, देव जाणे. म्हणजे मला सांगायचंय काय या सगळ्यामध्ये की शेवटी आपणही अध्यात्म या शब्दाचा अर्थ करत असताना जे आपल्या बरोबर कायम राहणार आहे तिथं अध्यात्माचा संबंध देतो. मला सांगायचंय काय ते या की मी जो देवधर्म करतो, तथाकथित देवधर्म जो काही असेल तो माझ्या बरोबर कायम राहील, ते पुण्य माझ्या बरोबर कायम राहील असा मला विश्वास असतो. ज्या देवतेच्या संबंधानं मी काही सेवा केलेली असतील त्या देवतेचा आशीर्वाद माझ्या संबंधानं माझ्या बरोबर कायम राहील असा माझा विश्वास असतो. आणि म्हणून त्या देवतेची सेवा करणं याला जर मी अध्यात्म म्हणत असेल आणि ज्ञानेश्वर महाराजही अध्यात्म या संज्ञेच्या अंतर्गत जर नित्यता सांगत असतील तर आपण ज्याला अध्यात्म म्हणतो ते आपल्याला कळलं नसेल पण त्याच्यातही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला अर्थच अभिप्रेत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. जे आपल्या बरोबर नित्य असतं किंवा जे नित्य असतं त्याला अध्यात्म असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते. ब्रह्म नित्य आहे, बाकी सगळे पदार्थ अनित्य आहेत हा वेदांताचा नियम आहे. जगतामध्ये कोणता पदार्थ टिकणार आहे तर सर्व पदार्थ कालांतराने निवृत्त होणार. काही आज जातील काही उद्या जातील, पण आद्य वा आब्द शतांते वा मृत्युर्वय प्राणिनाम ध्रुवा असं भागवत बोलतं. त्या दृष्टीनं आज ना उद्या, उद्या ना परवा, 100 वर्षांनी, 1000 वर्षांनी, कोट्यावधी वर्षांनी
पण कधी ना कधीतरी ही पृथ्वी सुद्धा काळाच्या पडद्याआड जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर कित्येक सिनेमे चालले या विचारावर की हे असं होईल ते तसं होईल, ही सगळी सृष्टी पाण्याने भरून जाईल, अमकं होईल तमकं होईल असं जाईल, मग जे काही असेल ते. पण ही सृष्टी कधी ना कधीतरी निवृत्त होणारी आहे याच्यावर आपला विश्वास असतो, कुठेतरी आपण ते गृहित धरून असतो. आणि मग हे सगळं संपल्यानंतर काहीतरी एक तत्व खाली उरत असतं, ते तत्व उरणं, ते तत्व शिल्लक राहणं आणि त्या तत्वाची जी नित्यता असते ती सहज असते, त्याच्याकरता त्या तत्वाला काही विशेष परिश्रम करावे लागत नाही. मी थोडं या संबंधामध्ये बोलतो. जगतातला प्रत्येक पदार्थ हा नाशवंत आहे आणि सगळं जग नाशवंत असलं तरी सुद्धा काहीतरी एक तत्व असं आहे की जे नित्य आहे. का? त्याचं कारण असं की आजही भौतिकशास्त्र म्हणा, अध्यात्म म्हणा किंवा आधुनिक विज्ञान म्हणा, मला त्यातलं काही फारसं कळतं असं नाही की मला त्यातली गती नाही आहे, परंतु असं म्हणतात की भौतिकशास्त्राचा असा नियम सांगतात की कोणताही नाशवान पदार्थ कोणत्या तरी अविनाशी तत्वावरच आपल्याला आपल्यासमोर अभिव्यक्त होत असतो. कोणताही अचल पदार्थ हा नेहमी कोणताही चल पदार्थ हा कोणत्या तरी अचल तत्वावरच अवलंबून असतो. कुठेतरी आम्हाला जर जमिनीवरून चालायचं असेल तर जमीन स्थिर असावी लागते तर आम्हाला चालता येते. काहीतरी एका स्थिर तत्वावरच सगळी अस्थिरता अवलंबून असते. जग फिरताना त्याला काहीतरी कारण आहे आणि जे काही कारण आहे ते स्थिर असावं लागतं तर त्या फिरण्याला महत्व आहे, तर ते फिरणं शक्य आहे. भौतिकशास्त्राचे असे नियम सांगितले जातात. खगोलशास्त्राने सुद्धा आता जवळजवळ तिथपर्यंत उडी घेतलेली आहे. कालांतराने त्यांनाही हे मान्य करावं लागेल. आज भागवताने द्वितीय स्कंधामध्ये हे सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय. या सगळ्याचा विचार केला तर एका स्थिर तत्वाच्या अवतीभोवती सगळ्या अस्थिर अशा हालचाली घडत असतात आणि जे काही हलणारं चालणारं आपल्याला अभिव्यक्त होतं, आपल्या डोळ्यांना दिसतं, आपल्या इंद्रियांना त्याची अनुभूती येते, हे कालांतराने नष्ट होणार आहे आणि ज्याच्या आधारानं हे चालतं पण आपल्या डोळ्याला ते दिसत नाही ते तत्व मात्र स्थिर राहणार आहे. म्हणून स्थिर राहणाऱ्या तत्वाला ब्रह्म असं म्हटलं जातं आणि सगळ्या चल असणाऱ्या सृष्टीला जगत असं म्हटलं जातं. तर जगत आणि परब्रह्म या दोन्हीमध्ये जगत हे एका सहज रूपानं व्यक्त झाले, ते आहेच आहे. कारण तत्वाला आपल्या अभिव्यक्तीकरता प्रयत्न करावे लागत नाही, तत्वाला आपल्या प्राकट्याकरता प्रयत्न करावे लागत नाही. तत्व हे तत्व असतं, त्याच्या सिद्धीकरता काही कुणी विशेष विचार करावा असं नाही आहे. कुणी विचार नाही केला, कुणी त्याचं प्राकट्य नाही केलं प्रयत्नानं तरी तत्व तत्व आहे. पण अस्थिर पदार्थांचं असं नसतं, त्यांना सिद्ध करावं लागतं, त्याच्याकरता नियमावली असते, त्याच्याकरता उदाहरणं द्यावी लागतात, त्याच्याकरता युक्तिवाद करावे लागतात, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. पण एका जे काही सहज तत्व आहे त्या सहज तत्वाच्या अभिव्यक्तीकरता कुणालाही प्रयत्न करावे लागत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा असं अध्यात्म म्हणून जे सांगितलं, आता ह्याच्यातलं वैलक्षण्य ओवीचं काय आहे ते मी सांगत नाही. इथं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुभद्रापती असंच विशेषण अर्जुनाला का द्यावं याच्याही मागे काही कारण नाही असं नाही. सुभद्रेचा पती म्हणून इथं सांगण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना काय अभिप्राय, मला आता तिकडे जायचं नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या अर्ध्या ओवीमध्ये ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असते, त्याला ब्रह्म त्याला अध्यात्म असं म्हणायचं सांगितलं. आता आपल्या स्थितीनं जे असणारं परब्रह्म आहे त्याचं अखंडत्व हेच जर अध्यात्म असेल तर हे अखंडत्व ज्याला कळालेलं आहे त्याला आध्यात्मिक मनुष्य असं म्हणतो. मी थोडंसं स्पष्ट करतो, आपण विचार करून पहा. आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या परब्रह्माच्या अस्तित्वाला सहज अस्तित्वाला अध्यात्म म्हटलेलं आहे त्या अध्यात्माची जाणीव होणं हे महत्वाचं. या सगळ्या जगतामध्ये मी सुरुवातीला बोललो, मी पुन्हा एकदा आपल्याला स्मरण करून देतो की मी अध्यात्म या शब्दाचा थोडासा विचार आज तत्वज्ञानाच्या अनुषंगाने बोलतो. बाकी ते काल सापेक्ष आहे की निरपेक्ष आहे याचा विचार आपण नंतर करूया. मला तिकडं तर येणं भागच आहे, त्या निर्णयापर्यंत येणं तर आवश्यकच. पण काही तत्व खरं जर म्हणाल तर एकदा हे वाक्य आपण उच्चारलं ना की परब्रह्म हे नित्य आणि शाश्वत आहे आणि तत्संबंधानं निर्माण होणारं सगळं जगत हे अशाश्वत आहे असं एकदा म्हटलं की मला वाटतं माझे व्याख्या तिन्ही दिवसाच्या व्याख्यानांचा इथंच निर्णय लागून गेला.
परंतु ते तेवढंच सांगून चालणार नाही म्हणून मला पुढं बोलावं लागणार, तेवढ्यानं आपलंही समाधान होणार नाही, थोडंसं पुढं बोलणं आवश्यक आहे. परब्रह्माचं अखंडत्व कळालं पाहिजे. समोर व्यक्ती कोण आहे, समोर प्रसंग काय आहे, समोर वस्तू काय आहे, याचा विचार न करता त्या वस्तूतलं जे सामर्थ्य आहे, त्या वस्तूची जी सत्ता आहे, त्या वस्तूच्या अस्तित्वाचं जे मूळ कारण आहे, ते कारण आपल्याला कळलं पाहिजे. घटना कळणं याला महत्व नसतं. डोळ्याला दिसणारी घटना कुणालाही कळते ज्याला सामान्य बुद्धी आहे त्याला. ती घटना कुणालाही कळेल. समोर दिसणारी व्यक्ती कुणालाही कळेल की अमका अमका माणूस आहे, यांनी पांढरे कपडे घातलेले आहेत, तमका तमका माणूस आहे, यांनी अशा अशा रंगाचे कपडे घातलेले आहेत, हा मनुष्य उंच आहे, हा मनुष्य गुटका आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा स्थूल आहे, हा बारीक आहे, हे कुणालाही कळेल. त्याच्याकरता आपल्या बुद्धीवर फार जोर देण्याची गरज नसते. बालपणापासून हेच संस्कार आपल्यावर झालेले असतात. व्यक्ती दिसली की लक्षात ठेवण्याकरता तो उंच आहे ना तो माणूस, तो गुटका आहे ना तो माणूस, असेच संस्कार आपल्यावर झालेले असतात. त्यामुळे व्यक्ती दिसल्यावर ती व्यक्ती कळणं, असं जेव्हा मी त्या माणसाला ओळखतो असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळेला मी काय ओळखतो, त्याचा रंग ओळखतो, त्याचं नाव ओळखतो, त्याचं आडनाव ओळखतो, त्याचा माझा संबंध ओळखतो, एवढ्या ओळखीला आपण त्या व्यक्तिमत्वाची ओळख मानत असू तर त्या ओळखीला निदान अध्यात्म तरी परवानगी देत नाही. मी स्पष्ट बोलतोय. मग अध्यात्माची भूमिका नेमकी काय? वस्तू दिसून चालत नाही, वस्तूच्या ठिकाणची सत्ता कळली पाहिजे. कारण प्रत्येक वस्तू या जगतामध्ये निर्माण झाली तिची स्वतंत्र एक सत्ता आहे, तिच्या ठिकाणी तिचं म्हणून काही सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य तिच्या ठिकाणी अस्थिभाती प्रियत्व असणारच आहे. अहो, एक सामान्य दगड आपण समुद्राच्या काठावर फिरायला गेलो, एखादा लाल रंगाचा दगड एखादं बालक उचलतं आणि आपल्याला आणून दाखवतं, बाबा बघा मला किती छान दगड मिळाला. दुसरी आपली मुलगी इकडे तिकडे जाते, ती शंख शिंपले गोळा करून आणते, ती म्हणते बाबा मला बघा किती चांगले शंख मिळाले. आता शंख बघितल्यानंतर मुलगा म्हणतो शंखात काय ठेवलंय, आणि मुलगी म्हणते दगडात काय ठेवलं. तर दगडाची ही सत्ता आहे की दगड आपल्या मुलालाच आवडतो, मुलीला आवडत नाही. त्याच्या सत्तेची ती मर्यादा असेल, त्याच्या सामर्थ्याची ती मर्यादा असेल, पण मुलाला का असेना ते आवडावं ही त्याची सत्ता आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. त्याला ते त्याने उचलून घेतलं, जतन करून ठेवलं, त्याला कुणाला हात लावू देत नाही, नाही माझा दगड आहे मी घरी नेणार आहे, मग तो जपून ठेवतो. 10-15 वर्षानंतर जेव्हा तो त्या दगडाकडे पाहतो तेव्हा त्याला आपल्या बालपणीचं हसू येतं, काय दगड मी गोळा करून ठेवलेत, उचलतो आणि फेकून देतो. वस्तूची एक सत्ता असते, वस्तूचं एक सामर्थ्य असतं, वस्तूच्या बद्दल प्रियत्वाच्या काही भावना असतात, वस्तूच्या अस्तित्वाचे काही संकेत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या, मी वस्तूच्या बोलतोय, व्यक्तीच्या तर ते असेलच असेल, प्रत्येक वस्तूमध्ये एक सामर्थ्य असतं. मी अनेक वेळेला मागेही आपल्याला बोललो असेल, कदाचित नसेल मला माहिती नाही, पण एक सामान्य नख आपलं की त्याची काय किंमत असणार आहे असं आपण म्हणतो. नख काय आठवड्यामध्ये काढून टाकलं तर पुन्हा वाढतं, त्याला वाढण्याकरता काही प्रयत्न करावे लागत नाहीत, काही खत पाणी घालावं लागत नाही, काही नाही, सामान्य नख आहे. अगदी कुठेही आपण एखाद्या सभागृहामध्ये बसलो तर दाताने कुरतडून शेजारच्याच्या अंगावर थुंकून टाकतो, एवढीच त्याची किंमत. काय त्याला मूल्य असायचंय? नखाला किंमत नाही, काढलेली नख तोळ्यावर विकली जात नाही, ती फेकूनच द्यायची असतात. पण त्या नखाची सत्ता त्यावेळेला अनुभवाला येते, कळते ज्या वेळेला पाठीला खात सुटते, तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. काय असायचंय? एक आम्ही आमच्याकडे वेदांतामध्ये उदाहरण देतात त्याच्याकरता, ते उदाहरण म्हणून सांगतो, आपण लक्षात घ्या. पंढरपूरला वारीला जाताना काही, आता वारीला जायचंय बसने जायचंय म्हणून वारीच्या दिवसामध्ये एसटी स्टँडवर लोक येतात. कोणी एखादा महाराज कीर्तनकार तो येतो, चला पंढरपूरला जायचंय म्हणून येतो. आता वारीच्या दिवसामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या गच्च भरलेल्या असतात, तो बघतो गाड्या गच्च भरलेल्या आहेत तरी त्याला वाटतं आपल्याला कुठेतरी जागा मिळेल. माणसाचं हे एक विचित्र मानसशास्त्र, ते मी आपल्याला जाता जाता प्रवासातलं मानसशास्त्र सांगून जातो. पुष्कळ वेळेला प्रवास करावा लागतो त्यामुळे प्रवासाचं मानसशास्त्र चांगलं लक्षात राहील. गंमत काय असते, मनुष्य जेव्हा एसटीच्या बाहेर असतो किंवा गाडीच्या बाहेर असतो, रेल्वेच्या म्हणा एसटीच्या म्हणा, तेव्हा त्याला असं वाटतं की आपण एकटे सहज सामावून जाऊ, इतकी गर्दी आहे तर माझ्या एकट्याने काय होणार आहे, आपण एकटे सहज सामावून जाऊ. एकदा तो आत गेला की मग त्याला असं वाटतं की आता कुणासाठी जागा नाही. हे मानसशास्त्र.
आपण अनुभवलं असेलही कदाचित, कदाचित नसेल तर पुढच्या वेळेला अनुभवून पहा. गच्च गाडी भरलेली असताना त्याला असं आत तो जोपर्यंत बाहेर आहे त्याला वाटतं मी एकटा सहज आत जाईल, पण तो एकटा आत गेला की त्याला असं वाटतं की आता अजिबात जागा नाही, आता कुणी येऊ नये, आता इथे कुणी येऊ नये. प्रत्येकाची भावना अशी असते. आता पंढरपूरला जाणारी ती गाडी गच्च भरलेली, तो कसा बसा आत शिरतो आणि जागा शोधायला लागतो. याच्याही पुढे गंमत ही आहे. आता गाडी जर इतकी गच्च भरलेली असेल तर जागा कुठे मिळणार आहे? पण त्याला एक आशा असते की आपल्याला जागा मिळेल. आपण कीर्तन करावत म्हणल्यानंतर कोणीतरी म्हणेल या महाराज इथे जागा आहे, परंतु गाडीत जागा नसते. बर, लोकही असे असतात कीर्तनानंतर जेवढी प्रेमाने ओळख दाखवतात तेवढी एसटीत कधी दाखवत नाही, कधीच दाखवत नाही, कधी प्रेम तेवढं प्रेम कधी करत नाही. कीर्तनानंतर करतील, कीर्तन छान झालं म्हणतील, काय बोलायचं ते बोलतील, पण कामाच्या वेळेला नाही. इकडे तिकडे बघायला लागला. लोकांनी त्यांना सांगितलं अहो तुम्ही जाऊ नका, पुढे जागा नाहीये. जर असती तर आम्ही बसलो नसतो का? जागा नाहीये तरी तो म्हणाला नाही नाही मला बघू द्या, मला बघू द्या. खरंच त्यांनी बघितलं तर एका सीटवर त्याला दोनच डोकी दिसली मागून. तिघांची सीट असेल किंवा दोघांची सीट असेल, एक डोकं दिसलं खिडकीजवळ. तो म्हणाला समोर जागा दिसते, एकच माणूस बसलाय, मी जाऊन बसतो. लोकांनी सांगितलं ठीक आहे जा बाबा बघा. तो जवळ गेला तर खरंच त्या दोन माणसांच्या त्या बाकड्यावरती एकच माणूस बसला होता. बाजूची जागा रिकामी होती पण त्याच्यावर रुमाल ठेवला होता. माणूस बसला नव्हता पण रुमाल ठेवला होता. रुमाल, आता रुमाल ठेवला आहे याचा सरळ अर्थ काय होतो? तिथे कुणीतरी ती जागा अडवून ठेवलेली आहे, कुणीतरी त्या जागेवर बसलेलं आहे. माझा दृष्टांत महत्वाचा नाही, मला इतकंच आपल्याला सांगायचं आहे. एक 5 रुपयाचा रुमाल असतो पण तो भल्या भल्या हभला बसू देत नाही. सत्ता कोणाची मोठी आहे? त्या काळापुरती असेल, त्या प्रसंगापुरती असेल, पण त्या 5 रुपयाच्या रुमालाची सुद्धा एक सत्ता असते हे मला सांगायचं. त्याच्या अस्तित्वाचं एक मूल्य असतं, त्याच्या अस्तित्वाला काही भाव असतो हे मला आपल्याला सांगायचं. आणि हा भाव रुमालाचा आहे का? हा भाव रुमालाचा नाही आहे. मग कशाचा तो भाव आहे? वस्तूचा भाव म्हणावा, रुमालाचा भाव म्हणावा, तर रुमालाचं ते सामर्थ्य नाही आहे. कारण एकदा ज्याचा तो रुमाल आहे तो आल्यानंतर तोच रुमाल तो गोळा करतो, खिशामध्ये ठेवतो, ते पुढं काय काय करतो हे सांगण्याचं आवश्यक नाही. तोच रुमाल आहे तो, त्याला मूल्य नाही आहे. सत्ता त्या रुमालाची नाही. मग कुणाची ती सत्ता की जी आलेल्या माणसाला बसू देत नाही? याचा कधीतरी विचार केला पाहिजे. वस्तू तर तिथे उपलब्ध आहे, ती वस्तू जर जड आहे, जड वस्तू ती, तो रुमाल तर म्हणत नाही आहे की तुम्ही इथे बसू नका मी बसलोय म्हणून, पण तरी त्याचं नुसतं अस्तित्व सुद्धा त्याला बसू देत नाही. हे जे त्याचं रुमालाचं म्हणून सामर्थ्य सांगितलं जातं, हे सामर्थ्य नक्की कुणाचं? हे सामर्थ्य ज्याला कळलं त्याला आध्यात्मिक माणूस असं म्हणतात. हे सामर्थ्य कळलं म्हणून वस्तू कळणं किंवा घटना कळणं याला महत्व दिलं गेलं नाही. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये व्यक्ती कोण आहे महत्वाचं नाही, प्राणी आहे का माणूस आहे महत्वाचं नाही, त्याच्या आतमध्ये काय आहे याला जास्त महत्व दिलं गेलं. पंडिताच्या संबंधानं बोलत असताना विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हा पंडित समदर्शी असतो असं म्हटलं. पंडित समदर्शी असतो कुणा कुणाच्या संदर्भात समदर्शी असतो? वेद जाणणारा ब्राह्मण, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे, गवी गाय, हस्तिनी हत्ती, शुनी कुत्रा आणि श्वपाक. श्वपाक म्हणजे आपल्याकडे त्याला चांडाल म्हणतात, त्याला संस्कृतामध्ये श्वपाक असा शब्द. संस्कृतात श्वपाक शब्दाचा अर्थ सांगत असताना जो कुत्रा शिजवून खातो त्याला श्वपाक अशी संज्ञा दिली. कुत्रा शिजवून खाणाऱ्या माणसाला श्वपाक अशी संज्ञा दिली गेली. असा जो श्वपाक आहे म्हणजे त्याच्यातलं कुणी तामसी आहे, कुणी राजसी आहे, कुणी सात्विक आहे. पण या सगळ्यांमध्ये सत्व रज तम या 3 गुणांचा विचार न करता या सर्व सत्व सात्विक राजस आणि तामस या सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेलं जे ब्रह्मतत्व जो पाहतो त्याला पंडित असं म्हटलं गेलं. अध्यात्माचा संबंध मूळ तिथे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा ह्या केलेल्या व्याख्येचं मी थोडंसं विवरण आत्ता करतो.
सगळंच विवरण मला करता येईल वेळेच्या मर्यादेमध्ये असं नाही, पण मी आज थोडंसं तात्विक बोलणार आहे त्या अंगाने. तत्वज्ञान ऐकल्यानंतर किती चांगली झोप लागू शकते याचा अनुभव घ्यायला हरकत नाही. आपल्या स्थितीनं असणाऱ्या परब्रह्माचं अखंडत्व म्हणजे अध्यात्म. ही नित्यता आणि ती प्रत्येक वस्तूमध्ये, वस्तूचा आकार संपेल, वस्तूचं नाम संपेल, वस्तूचं रूप संपेल, पण वस्तूचं स्वरूप संपत नसतं. एखादा कागद जाळला त्याची राख होईल. पूर्वी त्याला कागद म्हणत होते, नंतर त्याला राख म्हणतात, ठीक आहे. पूर्वी तो पांढरा होता, जाळल्यानंतर तो काळा झाला, ठीक आहे. परंतु त्याची म्हणून जी एक सत्ता असते, त्याचं म्हणून जे काही तत्व असतं, ते तत्व कोणी नाकारू शकत नाही. कारण कागद असतानाही ते तत्व आहे, राख असतानाही तेच तत्व आहे, आणि ती राख वाऱ्यावर उडून गेल्यानंतर त्या राखेच्या अभावामध्ये सुद्धा तेच तत्व शिल्लक असतं. त्याला अध्यात्म अशी संज्ञा ज्ञानेश्वर महाराज देते. मी एवढ्यासाठी म्हणतो, किमतत ब्रह्म, ब्रह्म म्हणजे हे आहे, नित्य आहे, ते परब्रह्म आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? नुसत्या नित्यतेला अध्यात्म म्हणायचं का? नाही, नित्य असणाऱ्या परब्रह्माची सहज अवस्था म्हणजे अध्यात्म आहे, हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात. ही नित्यता काय आहे? वेदांताच्या अनुषंगाने जर आपण थोडासा विचार केला तर ही नित्यता दोन प्रकारची वेदांताने मानली. नित्यता दोन प्रकारची असते, एकाला परिणामी नित्यता म्हणतात आणि दुसऱ्याला कूटस्थ नित्यता असं म्हणतात. वेदांताच्या संदर्भात सांगतो थोडासा विचार. मी उदाहरण देतो, आपल्याला कंटाळा आला तरी थोडंसं समजून घ्या अशी विनंती आहे माझी. मला अध्यात्माच्या संबंधानं एकदा भूमिका निश्चित झाल्या की कालातीत आणि कालसापेक्ष या दोन्ही संज्ञांचा विचार त्याच्याशी कोणत्या अर्थाने जोडता येईल हा विचार आपण करू. पण मला आत्ता पहिल्यांदा अध्यात्म या शब्दाची सिद्धी करायची आहे, तेवढी कृपा करून मला करू द्या. मग अध्यात्म कृतीतून कसं प्रकट होतं, भावनेतून कसं प्रकट होतं, ज्ञानातून त्याचं प्राकट्य कसं, योगातून त्याचं प्राकट्य कसं, हा प्रश्न नंतरचा. मला आत्ता त्याच्याबद्दल बोलायचं नाही, ते नंतर मी उद्या बोलेन. पण परिणामी नित्यता आणि कुटस्थ नित्यता असे नित्यतेचे दोन प्रकार. काही गोष्टी परिणामी नित्य असतात. परिणामी नित्य म्हणजे काय? त्याच्या ठिकाणची नित्यता दिसते पण ती नित्यता नसते. भ्रमामुळे जी नित्यता जाणवते त्याला परिणामी नित्य असं म्हणतात. मी उदाहरण सांगतो, तत्संबंधाची उदाहरणं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच काही अशा परिणामी नित्य असणाऱ्या गोष्टींचं याचं वर्णन केली आहे, तेवढी सांगतो मी आपल्याला. नदी आहे, नदी प्रवाही पाणी, पाणी साचलेलं नाही आहे, अडवलेलं नाही आहे, प्रवाही पाणी आहे, पाण्याचा प्रवाह चालू आहे. आणि अशा त्या संथ प्रवाहामध्ये आपण जिथे एखादं पाऊल टाकतो किंवा जिथे पाय सोडून समजा त्या नदीमध्ये आपण बसलेलो आहोत किंवा नदीच्या काठावर आपण बसलेलो आहोत, समोर पाणी वाहतं आपल्याला दिसतंय. आपण हरिद्वारला किंवा ऋषिकेशला जर गेला असाल तर ऋषिकेशची गंगा अतिशय संथ शांत अशी वाहताना आपल्याला दिसते. ते आपण बसलो त्याच्या काठावरती घाटावरती आणि समोर ते पाणी वाहतं आहे, तर ज्या पाण्याकडे आपली पहिल्यांदा दृष्टी पडली तेच पाणी तिथं कायम असतं असं नाही, ते पाणी वाहून गेलं. बौद्ध दर्शनामध्ये भगवान गौतम बुद्धांनी क्षणभंगूर वादाचा जो विचार मांडला त्या क्षणभंगूर वादाच्या या विचाराच्या सिद्धीकरता त्यांनी हे उदाहरण दिलं की मनुष्य प्रवाही पाण्यामध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हा तिथे असणारं पाणी दुसरं पाऊल टाकताना नसतं, ते पाणी वाहून गेलं. आम्ही ज्या पाण्याकडे पहिल्यांदा दृष्टी टाकली होती ते पाणी पुढे सरकून गेलं, दुसरं पाणी तिथे आलं. पण पाणी हे पुढे सरकलं आणि त्याची जागा दुसऱ्या पाण्याने घेतली हे आपल्याला कळत नाही. आपण त्यांना त्या म्हणतो, बघा पाणी किती शांत वाहतं आहे. आपण सगळ्यालाच पाणी म्हणतो, तेच पाणी हे आहे असं आपण म्हणतो. आपण पहिली दृष्टी टाकली ते पाणी पुढे कुठपर्यंत गेलं आम्हाला माहिती नाही. त्या पाण्याचा काय जेवढ्या प्रमाणामध्ये आमची दृष्टी पडली होती तेवढी ती लाट, तेवढं ते पाणी किती पुढे गेलं माहिती नाही. आम्हाला पाणी हे पाणी प्रवाह असून सुद्धा, ते पाणी पुढे गेलेलं असून सुद्धा आम्ही आलेल्या पाण्यालाही तेच पाणी समजतो. याला पाण्याची जी नित्यता समजली जाते याला म्हणतात परिणामी नित्य. नित्य नाही आहे पण नित्य समजलं जात. दुसरं उदाहरण त्या संबंधात अजून थोडंसं स्पष्ट करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं ते देतो. एखादी भिंगोरी आहे, भिंगोरी आपल्याला इकडे माहिती आहे का नाही मला माहिती नाही. भिंगोरी म्हणतात ती
भिंगोरी फिरवली जाते जमिनीवर ठेवून, लहान मुलं ती फिरवतात, ती फिरवल्यानंतर तिला इतका वेग मिळतो की ती खूप वेगाने फिरत असते पण आपल्याला फिरत असते असं न दिसता ती स्थिर असते असं दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हे उदाहरण दिलं. भिंगोरी निधी पडली ते गमे जैसे भूमीशी जडली, ऐसा वेगातिशय भूली हेतू होय. वेगातिशय अतिशय वेग आणि भूल म्हणजे भ्रम, या दोन कारणामुळे चल असणारी भिंगरी आपल्याला अचल दिसते. तिच्यामध्ये परिवर्तन आहे, तिच्यामध्ये अस्थिरता आहे पण तरी सुद्धा ती स्थिर दिसते, याला म्हणतात परिणामी नित्यता. आहे अस्थिर पण दिसते स्थिर, कारण तिथलं नित्यत्व हे नित्यत्व नाहीये, तिथे अनित्यत्वच आहे, अनित्यत्व आहे पण तरी सुद्धा तिथं स्थिर समजलं जात. कितीतरी उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधामध्ये दिली. हे बहु असो झडती, ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरं दिलेलं उदाहरण, एखादी उदबत्ती आपण पेटवतो, अंधारे भोवंडीती कोलती, एखादी उदबत्ती आपण कोलत म्हणा किंवा उदबत्ती म्हणा आपण पेटवतो आणि वेगाने जर अशी हवेमध्ये आपण फिरवली तर एक प्रकाश शलाका निर्माण झाल्यासारखी दिसते. वास्तविक ती शलाका स्थिर नाही आहे पण तरी आम्ही वेगाने फिरवल्यामुळे आमच्या ठिकाणी तसा भ्रम निर्माण होतो आणि अतिशय वेग आणि भ्रम या दोन कारणामुळे अस्थिर असणार ते काय अग्नीचा जो काही अंश असेल तो आम्हाला नित्य जाणवायला लागतो, स्थिर वाटायला लागतो. ते दिसे जैसी आयती चक्राकार, ज्ञानेश्वर महाराज ते असं गोल एक शलाका प्रकाश शलाका प्रकाश रेखा उमटल्यासारखं दिसतं, याला परिणामी नित्य असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी हे उदाहरण एवढ्या करता दिलं की तसं जगताचं चिंतन करताना जगत सुद्धा परिणामी नित्य वाटत. वास्तविक ते नित्य नाही आहे, वास्तविक ते संपणार आहे पण तरी सुद्धा त्याला माणसं नित्य समजतात. आमचं घर तीन पिढ्यापासून आम्ही बघत आलेलो आहोत असं माणूस म्हणतो. तीन पिढ्यात बदललं नाही म्हणजे काय? तीन पिढ्यात बदललं नाही म्हणजे काय? म्हणजे काय कायम ते न बदललेलंच राहणार आहे. कितीतरी बदल कदाचित त्याच्यामध्ये झालेले असतील, त्या बदलांची कदाचित आम्हाला कल्पना नसेल पण असं होत नाही. त्या एका साधूची गोष्ट सांगतात की एका राजाने एक उत्तम राजवाडा बांधला, देशोदेशीच्या वेगवेगळ्या त्याच्यातल्या तज्ज्ञांना बोलवून एक उत्तम प्रतीचा राजवाडा बांधला आणि राजवाडा बांधल्यानंतर तो झाला सर्वांग सुंदर झाला, त्याच्यामध्ये कोणती त्रुटी राहू नये, त्याच्यामध्ये कोणता दोष राहू नये याची सगळी खबरदारी राजाने घेतली, सगळं व्यवस्थित झालं आणि झाल्यानंतर मग जो येईल पाहुणा त्याला तो राजवाडा दाखवायची राजाला एक सवयच लागून गेली. असं होतं, नवीन घर बांधलेल्या प्रत्येकाने आठवून पहावं, ज्या ज्या वेळेला आपण नवीन घर बांधलं होतं त्यावेळेचं आठवून पहावं. नवीन घर असलं की राजा असला काय आणि रंग असला काय, असं होतंच की तो मग प्रत्येक आला माणूस त्याच्या हाताला धरून मग सगळं दाखवतो, हे बघा ते बघा. आम्हाला बऱ्याच वेळेला हे अनुभव येतात, चला घर बघा घर बघा, मग ही अमकी खोली ही तमकी, ते खोल्या दाखवतात ते सगळं फिरून. आता विचित्र असतो तो प्रसंग, आवडलंही म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही कारण नंतर जेवण असतं. या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अनुसूत असत. लोक आम्हाला महाराज बघा आमचं घर हे असे, ही बाहेरची खोली, ही झोपायची खोली आणि ती उठायची खोली, हे मोठं गमतीचं असतं काय प्रत्येका करता एक सवय. असं होतं ठीक आहे, राजाला ती सवय. एके दिवशी एक साधू राजाकडे आला काही काळ, राजाने साधूला हाताला घेतला आणि चला माझा राजवाडा दाखवतो, सगळा राजवाडा फिरून दाखव, असं केलं इथे, असं केलं इथे, तसं केलं इथे, आमकी माणसं आली तर इथे बसायचं, तमकी आली तर तिथे बसायचं, इथून स्वयंपाकघर जवळ, तिथून अमकं जवळ, इथून दरबार जवळ, वगैरे वगैरे काय त्यांनी दाखवायचं ते दाखव. आणि सगळा राजवाडा दाखवून झाल्यानंतर तो त्या महात्म्याला राजाने असं विचारलं की म्हणे महात्म्या तुम्ही राजवाडा पाहिला, तुम्ही द्रष्टे पुरुष आहात, तर या राजवाड्यामध्ये काही दोष तुम्हाला दिसले असतील तर सांगा, बहुधा तर नाहीतच पण दिसले असले तर सांगा. महात्म्याने थोडा वेळ घेतला आणि राजाला सांगितलं तुझी परवानगी असेल तर दोष सांगतो कारण दोष सांगितलेले सहसा आवडत नाही, दोष सांगितलेले आवडत नाही. चांगलं घर पाहताना जर आपण एखाद्याला त्या घरातला दोष दाखवला तर आपण दिलेलं घड्याळ तो भिंतीवर लावत नाही, असं होतं, त्याला आवडत नसतं. राजाने तुझी परवानगी असेल तर दोष सांग, दोष सांग, काय दोष आहेत माझ्या घरामध्ये, मी इतकं त्याची खबरदारी घेतली आहे दोष राहू नये याची, दोष काय? त्या साधूंनी सांगितलं एक नाही दोन दोष आहेत. म्हणे काय दोष आहेत?
साधूंनी सांगितलं पहिला दोष असा आहे की हा राजवाडा झाला अतिशय सुंदर पण कधी ना कधीतरी हा पडणार आहे. 200 वर्षात 500 वर्षात 1000 वर्षात 10,000 वर्षात कधी ना कधीतरी हा राजवाडा पडणार. राजा म्हणाला बरोबर, हा दोष मला कळला नव्हता. आणि दुसरा त्यांनी सांगितलं या राजवाड्यात राहणारा सुद्धा कधी ना कधीतरी मरणार. हे दोन दोष मी कशा करता आपल्याला ही गंमत सांगितली, एवढ्याच करता की आपण जेव्हा एखाद्या स्थिर तत्वाला स्थिर म्हणून स्वीकारतो तेव्हा त्याच्या ठिकाणी केलेला स्थिरत्वाचा आरोप हा आपल्या बुद्धीनं केलेला असतो आणि आपल्या बुद्धीनं केलेला असतो म्हणून अज्ञानाने केलेला असतो आणि म्हणून जगतातली प्रत्येक वस्तू जी आम्हाला दृश्य रूपामध्ये दिसते ती परिणामी नित्य मानली पाहिजे. आता कालातीत का काल सापेक्ष या ज्या दोन संकल्पना आहेत पुढे चालून मला या दोन संज्ञांशी त्यांचा कुठेतरी समन्वय करावा लागणार आहे. काल सापेक्ष म्हणताना आपल्याला परिणामी नित्यत्वाची अपेक्षा आहे आणि कालातीत म्हणत असताना आपल्याला कूटस्थ नित्यतेची अपेक्षा आहे असा जर विचार केला तर माझी तिन्ही दिवसाची व्याख्यान इथं संपलेली आहे. आपण विचार करून पहा, ज्याला ज्याला आम्ही आतापर्यंत नित्य मानत आलेलो आहोत ते कधी ना कधीतरी अनित्य म्हणून दूर गेलेलंच आहे. मी मगाशी आपल्याला लहान बालकाचा दृष्टांत दिला. लहानपणी आपण सुद्धा एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावरून काही दगड गोळा करून आणले असतील, त्यावेळेला ते दगड आपल्या डब्यामध्ये आपल्या कपाटामध्ये ठेवताना जणू एखादा खजिना आपल्याला प्राप्त झालाय आणि आता हा खजिना आपण जपून ठेवला पाहिजे, अगदी मरेपर्यंत याला सांभाळलं पाहिजे अशीच भावना असते. कालांतराने जेव्हा आपल्याला हा विचार पटायला लागतो, आपण थोडेसे मोठे होतो, ते कपाट कधीतरी आवरायला घेतो आणि जेव्हा तो दगडाचा तो डबा आपल्याला सापडतो तेव्हा आपल्याला आपलंच हसू येतं, काय मूर्ख मी, अरे दगड गोळा करून ठेवावेत कपाटामध्ये, दगडासारखे दगड काय असतं त्याला टाकून द्या. ज्या वेळेला ते सापडले त्या वयामध्ये ते मूल्यवान वाटले आणि नंतरच्या काळामध्ये कदाचित दगड तेच असतील पण त्याचं मूल्य जर संपलं असेल तर ते दगड त्या दृष्टीनं अनित्य आहेत असं मानलं पाहिजे. त्या पद्धतीनं एका मर्यादित काळामध्ये संसाराबद्दलची, आपल्या स्थूल देहाबद्दलची अथवा प्रपंचाशी संबंधित असणाऱ्या पदार्थांबद्दलची ममत्वाची भावना आपण कुठेतरी अंतःकरणाच्या त्या डब्यामध्ये सांभाळून कपाटात ठेवत असतो. जेव्हा ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला, वेगवेगळ्या विद्वानांचं काही चिंतन ऐकलं, मोठ्या महात्म्यांचं अनुसरण केलं, मोठ्या विचारवंतांचे विचार ऐकल्यानंतर मग हे कळायला लागतं की हे दगड कशाला आपण सांभाळून ठेवलेत याच्याबद्दल अंतःकरणामध्ये अनित्यतेची भावना स्वीकारली पाहिजे असं एकदा जाणवलं आणि त्याच्याबद्दलची अनित्यता कळाली की मग आपल्या अध्यात्माचा खरा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नसते. एवढ्याच करता मी आपल्याला हे सांगतो आहे की अध्यात्म या शब्दाचा अर्थ नित्य आणि अनित्यतेशी संबंधित आहे. अध्यात्म शब्दाचा अर्थ आपण मानतो त्या विशिष्ट आकाराच्या देवतेशी संबंधित नाहीये. पांडुरंगाशी संबंधित अध्यात्म, भगवान शंकराशी संबंधित अध्यात्म अथवा विष्णूशी किंवा ब्रह्माशी किंवा सरस्वतीशी किंवा अन्य देवतांशी संबंधित अध्यात्म असावं असा नियम नाही. अध्यात्माचा संबंध विशिष्ट नामरूपाशी नाहीये तर नामरूपाच्या अतीत असणारं जे तत्व जे नित्यत्वानं सहज रूपानं या जगतामध्ये अभिव्यक्त होत आहे आणि ज्याच्या आधारावर ही सगळी अचल सृष्टी चल म्हणून जाणवते आहे किंवा चल सृष्टी अचल म्हणून जाणवते आहे त्या तत्वाला आपल्याला अध्यात्म तत्व म्हणून स्वीकारायचं. या दोन तीन दृष्टांताने मी आपल्याला हे सांगितलं. परिणामी नित्यता भ्रमानं नित्य वाटते पण कुटस्थ नित्यता ही वेगळी आहे, ती फक्त परब्रह्मात आहे आणि त्या परब्रह्माच्या त्या अवस्थेलाच सहज स्थिती असं म्हणतात आणि अशा सहज स्थितीमध्ये राहणं यालाच आपण अध्यात्म असं म्हटलं पाहिजे. परमात्मा एकटा स्थिर आहे, तुझं विणं काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारीती, पांडुरंगा माझ्या चित्ती याच्यासारखी काही प्रमाणं आपल्याला या संदर्भामध्ये देता येतील. परंतु सर्वांमध्ये असणारं जे कुटस्थ चैतन्य आहे, सर्वांमध्ये असणारं जे एक समान तत्व आहे, त्या तत्वाला ओळखून त्या व्यक्तीबरोबरचा नंतरचा व्यवहार हा त्या तत्वाशी संबंधित म्हणून केला गेला तर ते आध्यात्मिक जीवन घडतं ठरतं, अन्यथा त्या जीवनाला प्रापंचिक जीवनच म्हटलं जातं, त्या जीवनाला सांसारिक जीवनच म्हटलं जातं. अध्यात्माच्या या भूमिका एकदा सिद्ध झाल्या की मग आता हा विचार आपण केला पाहिजे की खरंच आपण आध्यात्मिक आहोत का. जर आध्यात्मिक असू तरच आपण ते काल सापेक्ष आहे का कालातीत याची चर्चा करण्यात अर्थ. जर मी आध्यात्मिक नसेनच
तर मला कालातीत आहे का कालसापेक्ष याचा काय फरक पडणार, मी त्याच्याशी संबंधित आहे का, खरंच मी ते अध्यात्म मानतो का, खरंच याला अध्यात्म म्हणावं का आणि मी तसा आहे का, या प्रश्नाचा आपल्या स्वरूप आपल्या जीवनाशी जोपर्यंत आपण संबंधित विचार करत नाही तोपर्यंत ते कालातीत आहे का कालसापेक्ष आहे या प्रश्नाचं काही उत्तर आलं तरी फरक पडणार, मी त्याच्याशी संबंधित पाहिजे. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, आपण गैरअर्थानं कृपा करून घेऊ नका, आमक्या आमक्या निवडणुकीत कुणाचा विजय होणार ते परराज्यातलं, मी माझ्या राज्याशी संबंधित नाहीये, त्यांचं काही मला इथे मिळणार नाही, मला माझं काही त्यांना तिकडे जाणार नाही, मी इन्कम टॅक्स भरला तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल न पोहोचेल तो नंतरचा प्रश्न आहे, तो माझ्या राज्याशी संबंधित काय जो असेल तो विषय असेल, काय कोणता GST वगैरे काय टॅक्स असेल ते. तरी सुद्धा मी जर राजकारणामध्ये या विषयामध्ये स्वारस्य ठेवत असेल तर तिकडे कोण विजयी होईल आणि कोण पराजित होईल याच्या चर्चेला काहीतरी अर्थ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मला त्या विषयामध्ये स्वारस्य नाही, मी स्वतः कुठून कधी निवडणुकीला उभा राहिलेलो नाही, व्याख्यानापुरता उभा राहतो हेच फार आहे, मला त्याच्याशी त्या विषयात जर स्वारस्यच नसेल आणि त्या विषयाचा माझ्या जीवनाशी अंतर्गत अथवा बहिरंग कोणताही संबंध नसेल तर तिथे कोण निवडून आलं आणि कोण निवडून आलं नाही या संबंधात मला विचार करण्यात काही तात्पर्य नसतं. त्याचा दूरगामी परिणाम काय आहे तो प्रश्न नंतरचा आहे, मला राष्ट्रसंबंधाना आत्ता बोलायचं नाही. अध्यात्म ही संकल्पना आपल्या समोर मांडल्यानंतर जर हे अध्यात्म असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानुसार तर या अध्यात्माचा आपल्या जीवनाशी संबंध आहे काय, आपला संबंध आपण एका विशिष्ट आकाराच्या देवतेशी ठेवलेला आहे का देवतेमध्ये आढळणाऱ्या तत्वाशी ठेवलेला आहे हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. आणि जर त्या विशिष्ट देवतेशी आमचा संबंध असेल, विशिष्ट कार्यामध्ये जर आम्ही अध्यात्म पाळणारे असू, कारण काही जणांना ती अपेक्षा असते, त्यांचा अध्यात्म तेवढ्या पुरतंच असतं, त्यांच्या जीवनात काहीतरी अडचण यावी आणि मग त्यांनी काहीतरी अनुष्ठानं सुरू करावीत, काही मंत्रतंत्र सुरू करावेत, काही कुणाला पत्रिका दाखवावी, काही कुणाला हात दाखवावा, अवलक्षण करून घ्यावं वगैरे, हे सगळं जे होतं हे नंतर तेवढ्या कार्यापुरतं असतं, तेवढं कार्य झालं की मग त्या देवतेचा त्यांच्याशी संबंध संपून जातो. आम्ही विनोदानं असं सांगतो अनेक वेळेला की लोक वार करतात, उपवास, कुणी सोमवार करतं, कुणी मंगळवार करतं, कोणी काय, आता प्रत्येक देवतेचे वार ठरलेले, सोमवार भगवान शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार पांडुरंगाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार पुन्हा कोणत्या तरी देवीचा, शनिवार मारुतीरायाचा, रविवार खंडोबाचा, संपले देव आहेत अजून वार संपले. तर आता हा विशिष्ट पद्धतीनं हा उपवास करणारा कोणी साधक, मला त्याचा अपमान नाही करायचा पण मला त्याच्याकडे बघण्याची दृष्टी काय असते याच्यावर थोडासा प्रकाश टाकायचा. सोमवार करणारा एखादा मनुष्य सोमवार आला की त्याला बरं वाटतं, काहीतरी त्याचं ओम नम शिवाय वगैरे काय जे असेल ते सुरू होत, ते कुठपर्यंत चालतं हा प्रश्न, ते सोमवार असेपर्यंत शंकराचा आणि त्याचा संबंध आहे, मंगळवार उजाडला की शंकराचा आणि त्याचा जो घटस्फोट होतो तो पुढचा सोमवार येईपर्यंत हा पुन्हा त्या मंदिरात जायला जर तयार नसेल तर या अध्यात्माला आम्ही कालातीत मानावं का कालसापेक्ष मानावं. बरं, याला मुळात अध्यात्म मानावं का इथूनच प्रश्न आहे. म्हणून अध्यात्माची संकल्पना स्पष्ट होणं हे मला जास्त आवश्यक वाटलं, म्हणून तात्विक दृष्टीनं मी त्या संबंधामध्ये थोडासा विचार आपल्या समोर ठेवला. आपण या शब्दाचा थोडासा विचार अधिक करावा अशी माझी विनंती आहे. आणि मग हे अध्यात्म कालसापेक्ष मानायचं का काल निरपेक्ष मानायचं, कालातीत मानायचं, याच्याकडे आपण येऊया. आता अध्यात्म ही संज्ञा स्पष्ट झाली. सहज अभिव्यक्तीला जर अध्यात्म म्हणायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये मी त्याचा दुसरा एक भाग सांगतो जो आपल्या जीवनामध्ये प्रकट होणारा भाग आहे. आता झाला हा एक वैचारिक भाग आहे, आता जीवनामध्ये प्रकट होणारा अध्यात्माचा एक भाग आहे त्याची थोडीशी चर्चा करून मी आजच्या पुरता थांबतो. आपण या संदर्भामध्ये विचार करा, जर सहज अभिव्यक्तीला अध्यात्म म्हणायचं असेल तर कोणत्याही घटनेमध्ये आपली सहजता अबाधित राहणं, तेवढ्याच सहजतेने आपण ती घटना स्वीकारणं, हेच आपल्या जीवनातलं अध्यात्म आपल्याला म्हणावं लागेल. ऐका, होतं असं की आपल्या जीव स्वाभाविक आहे, याच्यामध्ये मला कुणाला दोष द्यायचा नाही आहे, हे सगळंच अज्ञानाचं असतं वगैरे, असं अध्यात्माला काही थोडंसं ह्याचंही
विचार मांडायचा नाही आहे की आपण कसे अज्ञानी असतो वगैरे असं काही नाही आहे. मी साधा सरळ विचार आपल्यासमोर मांडतो. अंतःकरणामध्ये रागद्वेषादी भावना असल्यामुळे घडणाऱ्या घटनांचे काही अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्या चित्तावर उमटतात. आपण साधासा विचार मी आपल्याला सांगतो, हे होणं अवघड आहे म्हणून तर अध्यात्म अवघड म्हणायचं. एखाद्याने माझे पैसे चोरले तर मला वाईट वाटेल का? वाटणार नाही. वाटेल हे त्याचं उत्तर आहे. रस्त्याने जाताना माझ्या गाडीला कुणाचा धक्का लागला तर मला वाईट वाटेल का? नाही, वाईट वाटेल. बरं, गाडीला धक्का लागल्यामुळे मी जवळजवळ त्याच्याकडून गाडीचीच किंमत वसूल केली तर मला बरं वाटणार आहे का? नाही, मला बरं वाटणार. मला अचानक पैसे मिळाले, मला बरं वाटणार. मला माझा कोणी गौरव केला, मला बरं वाटेल. माझ्या स्तुतिप्रित्यर्थ कोणी चार शब्द उच्चारले, मला आनंद होईल माझ्या मनामध्ये. हे होईल का? नाही, होईल. गमत ही आहे की आपल्या जीवनात घडणाऱ्या आनंदाच्या किंवा सुखाच्या घटनांनी आपलं अंतःकरण उन्मत्त होणे आणि आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रतिकूल घटनांनी आपल्या अंतःकरणामध्ये नैराश्य दाटून येणे, या दोन्ही घटना या ज्या सहजतेनं स्वीकाराव्या लागतात, ते दोन्हीमध्ये सहजता तेवढीच पाहिजे. आनंद झाला तरी तो तेवढ्याच सहजतेनं स्वीकारता आला पाहिजे आणि दुःख झालं तरी. म्हणून मी म्हटलं की हे व्याख्यानात बोलणं अथवा प्रवचनात बोलणं जेवढं सोपं असतं तेवढं ते बोलणं सोपं नसतं. मला व्याख्यान झाल्यानंतर एखाद्याने जर येऊन खरंच सांगितलं काय बोलता तुमच्या बोलण्याला काही तारतम्य नाही, तथ्य नाही, काय ते तत्वज्ञान तत्वज्ञान मांडत बसलात, अजिबात आवडलं नाही तुमचं व्याख्यान, तर मला तेवढ्याच सहजतेनं घेता आलं पाहिजे जे व्याख्यानानंतर मी घेणार नाही. स्पष्ट आहे, स्पष्ट आहे. आपण या गोष्टीचा विचार करून बघा. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये घडलेल्या अनुकूल प्रतिकूल घटना आत्ता जी मंडळी आपल्या डोळ्यासमोर आदर्शवत म्हणून उभी असतील, ते मी संतांची चरित्र उच्चारतो कारण मी त्या क्षेत्रातला आहे म्हणून माझ्या तोंडात पटकन ते येत. आत्ता आपल्या जीवनासमोर आपल्या डोळ्यासमोर आत्ता या क्षणी किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना आपण आदर्श मानत आलेलो आहोत त्या व्यक्तींची जीवनचरित्र आपण पाहिली. आपल्या स्वातंत्र्य सेनानींची चरित्र आपण पहा, मागे होऊन गेलेल्या संतांची चरित्र आपण पहा, निरपेक्ष भूमिकेतून काम करणाऱ्या आत्ता एखाद्या विचारवंतांचं चरित्र आपण पहा. त्या चरित्रामध्ये सुखदुःख आहेत का? नाही आहेत, नक्कीच आहे. आत्ता त्यांना सन्मान मिळत असतील पण एक काळ असा असेल त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना फार परिश्रम करावे लागले असतील, अपमान सहन करावे लागले असतील, पण ते अपमान सहन करताना ज्या सहजतेने त्यांनी ते अपमान सहन केले तेवढ्या सहजतेने आत्ता प्राप्त झालेला पुरस्कार जर ते प्राप्त करून घेत असतील आणि स्वीकारत असतील, अपमानाच्या सहजतेने पुरस्काराची सहजता पुरस्काराची प्राप्ती जर त्यांच्या जीवनामध्ये होत असेल तर ते कोणत्या देवतेचं नाव घेतात याच्याशी घेणं देणं नाही, तो आध्यात्मिकच महात्मा म्हटला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये सहजता आली पाहिजे, ती कृतीत असली पाहिजे, ती भावनेत असली पाहिजे, ती ज्ञानात असली पाहिजे, ती योगात असली पाहिजे. माझ्या कृतीतून ती सहजता व्यक्त झाली पाहिजे. प्रतिकूल असेल तरी ते तेवढ्याच सहजतेने आणि अनुकूल असेल तरी ते तेवढ्याच सहजतेने. किती सहजतेने? एखाद्या झोपलेल्या माणसाच्या शेजारी, ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाकरता उदाहरण दिलंय पण मी इकडे वापरतो ते उदाहरण, निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. ज्ञानोबरांचं म्हणणं आहे, झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आला काय आणि झोपलेल्या माणसाच्या शेजारी उर्वशी आली काय, येऊन बसली काय, त्याला जसं काही कळत नाही ते जेवढ्या सहजतेनं दोघांचंही अस्तित्व तो स्वीकारतो अथवा जाणीवेत नसतं तेवढ्याच सहजतेनं आपल्या जीवनातल्या अनुकूल प्रतिकूल घटनांविषयी घटनांकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. मी मुद्दाम याला प्रमाण मी आपल्याला देतो, दोन प्रमाण मी देतो. एक प्रमाण ज्ञानेश्वर महाराजांनी असं दिलंय, घरा येवोपा स्वर्ग का वरी पडो वाघ, आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. किंवा तुल्य निंदा स्तुतीर्मौनी संतुष्टो येन केनचित वगैरे याच्यासारखी प्रमाण आपण घ्या. आणि हेच अध्यात्माचं मूळ रूप गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्जुनाच्या जीवनाच्या धन्यतेकरता म्हणून भगवंतांनी हेच रूप सांगितले. अध्यात्म म्हणजे काय अर्जुना? तुला या सगळ्या विचारातून जर बाहेर पडायचं असेल, हे माझे आहेत, माझं ममत्व आहे, मी त्यांना मारू कसं, त्यांना मारून राज्य भोगू कसं, माझे गुरुजन आहेत, माझे अमुक आहेत, या सगळ्या विचारातून, ममत्वाच्या आणि आत्मत्वाच्या अहंतेच्या विचारातून तुला बाहेर पडायचं असेल तर मी तुला सोपा उपाय सांगतो. म्हणून भगवंतांनी जो उपाय सांगितला ते या सगळ्या अध्यात्माचं मूळ आहे असं म्हणायला हरकत नाही.
भगवान असं बोलले, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खालच्या ओळीमध्ये असं म्हटलंय, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभही न धरावे मना माझे. आता थोडीशी या सगळ्या विषयाची एक मर्यादा म्हणा किंवा थोडीशी सावधगिरी म्हणा, ती मला बोलून दाखवली पाहिजे म्हणून बोलून दाखवतो. थोडा तोही विचार सांगतो. गीतेचं चिंतन करत असताना बहुतेकांच्या मनामध्ये हा विचार, सुख दुःखे समेकृत्वा असं होईल कसं, लाभा लाभव समोकृत्वा असं होईल कसं, जया जयव समोकृत्वा कसं होईल, होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ते मना माझी करा म्हणून सांगितलं, पण मना माझी तरी ते कसं होईल, होणार नाही. उद्या जर मला माझ्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळाली तर मला आनंद होणारच आहे, आणि पदावनती झाली तरी मला दुःख होणारच आहे. नाही, मला पदावनती झाली तरी तेच वाटेल आणि पदोन्नती मिळाली तरी मला तेच वाटेल, असं नोकरीमध्ये म्हणून कसं चालेल. बरं, दुसरा एक विचार मी आपल्याला सांगतो, याच संदर्भामध्ये पुढे येणारच आहे पण आता त्याचा उल्लेख करतो. ज्ञानेश्वर महाराज भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं की तू कर्म करत जा, कर्माकडे लक्ष ठेव, कारण कर्म माणसाला अपरिहार्य आहे, पण कर्माच्या फलाविषयी आसक्ती ठेवू नकोस. माकर्म फल हे दुर्भूर माते संदोस्व कर्मणी. कर्मण्येवाधिकार असते पण मा फलेषु कदाचन. आता गंमत काय होते किंवा थोडीशी विचाराची दिशा भरकटली कशी जाते ते मी आपल्याला सांगतो. गंमत अशी होते की कर्मण्येवाधिकार, तू कर्म कर पण फलाकडे दृष्टी ठेवू नको, असं म्हणताना बहुतेकांना असं वाटतं की महिनाभर नोकरी करायची आणि पगाराची आशा ठेवायची नाही. असं कसं भगवान बोलू शकतात? आणि असा जर असा विषय जर स्वीकारला, भगवंताचं हे म्हणणं ऐकलं तर आम्ही जेवायचं काय, खायचं काय, आणि आम्हीच जर टिकलो नाही तर गीतेला मूल्य काय? महिनाभर नोकरी करायची फलाची अपेक्षा ठेवायची नाही, दिवसभर काबड कष्ट करायचे, संध्याकाळी हातामध्ये पैसे पडले काय न पडले काय, असं हे अध्यात्माचं स्वरूप नव्हे. मी जर 30 दिवस नोकरी करत असेल तर 1 तारखेला माझ्या हातात माझ्या कामाचा मोबदला पडलाच पाहिजे, तो माझा अधिकार आहे. आणि हा अधिकार घटनेने दिला नाही, हा अधिकार अध्यात्माने दिला, घटनेने नंतर दिला असेल पण माझा तो अधिकार आहे. मी जर 30 दिवस काम करत असेल आणि कंसात प्रामाणिक, हे कंसातलं ते आत्ता खरं म्हणजे उच्चारायचं नव्हतं मला पण ते गेलं तोंडातून, जाऊ द्या. खरंच जर आपण 30 दिवस काम केलं असेल तर 1 तारखेला सकाळी माझ्या खात्यामध्ये माझे पैसे जमा झालेच पाहिजेत, कारण तो माझा अधिकार आहे. आणि या विचाराच्या समोर कर्मण्येवाधिकार असते असं जर कोणी म्हणत असेल तर त्या श्लोकाला माझ्या दृष्टीनेही मूल्य नाही. स्वाभाविक आहे. अरे मी माझा वेळ देतो, मी माझ्या कुटुंबाचा वेळ देतो, मी माझा देह झिजवतो, मी माझी बुद्धी खर्च करतो आणि एवढं करून माझ्या कुटुंबाच्या भरणपोषणाकरता, माझ्या देहाच्या भरणपोषणाकरता मी पैशांची अपेक्षा ठेवायची नाही, हे अध्यात्माचं स्वरूप नाही. मग हे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणणं किंवा सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो हे म्हणणं हे कोणत्या संदर्भात आहे याचा विचार आपण करा. हे आपल्या नोकरीच्या संदर्भात नाही आहे, हे आपल्या नित्य जीवनाच्या संदर्भात नाही आहे. आपण विचार करा, कोणतं कर्म करताना फलाची आसक्ती न ठेवता कर्म केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला अंतःकरण शुद्धीची अपेक्षा असेल, जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाच्या अत्यंतिक कल्याणाकरता म्हणून कोणत्याही कर्मा व्यतिरिक्त पुढे जाऊन काही करण्याची अपेक्षा असेल, तेव्हा त्या करण्याविषयीची ही भावना भगवंतानी बोलून दाखवली आहे. आपल्या रोजच्या नोकरीविषयी बोलून दाखवलेली नाही, हे कृपा करून आपण ध्यानात ठेव. हे नोकरीच्या संबंधाने नाही, हे माझ्या ताबड कष्टाच्या संबंधाने नाही. एवढं जर मग होतं, मी आपल्याला पुढचा विषय सांगतो, इतकं जर मग अध्यात्माचं इतकंच जर महत्व होतं तर मला सांगा, सगळ्या गीत्या श्रवणानंतर 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाने ज्या वेळेला नष्टो मोह असं कबूल केलं, माझा मोह गेला, मला माझी स्मृती परत आली, आता माझ्या अंतःकरणामध्ये कोणताही संदेह राहिला नाही, म्हणून देवा तू म्हणशील ते करायला मी तयार, असं अर्जुनाने कबूल केलं. अर्जुनाला 18व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञान झालं की नाही तर सगळे सांगतात ज्ञान झालं, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आता माझा प्रश्न असा आहे की जर अर्जुनाला ज्ञान झालंच होतं
तर मग युद्ध करायला लावलंच कशा? कारण ब्रह्मज्ञानामध्ये राज्य मिळालं काय न मिळालं काय, समोरचे मेले काय न मेले काय, सुख दुःखे समय कृत्वा, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, हे सगळे प्रश्न तिथे का नाही उद्भूत झाले, तिथे का नाही प्रकट झाले? परत मग परत अर्जुनाला तू युद्ध केलं पाहिजेस म्हणून युद्धाकडे, अरे आता युद्धाचा निर्णय काही लागला तरी फरक पडणार नाही ना, मग युद्ध करायला लावलंच कशा करत? अर्जुनाचा मोह गेला, राज्याबद्दलचा गेला, मग राज्याबद्दलचा मोह गेला असेल तर ते राज्य मिळवण्यासाठी पुन्हा युद्ध कराच कशाला, देऊन टाकाल राज्य, त्यांना नाही द्यायचं असेल ठीक आहे, कौरवांना नाही द्या, धर्मदाय दान करा, काय बिघडलं असतं? पण भगवंतांनी युद्धच करायला लावलं याचा अर्थ काय? हे भगवंतांनी का केलं असेल? अध्यात्माची मूलतत्व मला कुठेतरी इथे रुजताना दिसतात, कुठेतरी अध्यात्माची सूत्र इथे बघावी लागतात, नुसतं तू युद्ध कर एवढ्यात अध्यात्म नाही, आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणानं केलं पाहिजे एवढ्यापुरतंच अध्यात्म मर्यादित नाही आहे, ज्ञानानंतरही कर्माची अपेक्षा जर भगवद्गीता बोलून दाखवत असेल, आपण गीता रहस्य वाचलं असेल लोकमान्य टिळकांचं आणि नसेल तर आपण आवर्जून वाचावं अशी माझी प्रार्थना राहील आपल्याला, तर ज्ञानोत्तर कर्माचा विचार कोणत्या अर्थानं केला गेला पाहिजे याचाही विचार महत्वाचा, अर्थात लोकमान्य टिळकांनी जी भूमिका मांडली ती एका विशिष्ट भूमिकेमध्ये एका विशिष्ट अर्थानं मांडली गेली, स्वातंत्र्याचा काळ, नंतरची येणारी पिढी, इंग्रजांनी देश सोडून जाणं, या देशामध्ये काय तरुणांची अवस्था, या सगळ्याचा विचार करून गीता रहस्यामध्ये काय भूमिका मांडल्या गेल्या त्या मांडल्या असतात, पण विचाराची एक दिशा आपण लक्षात घ्या, सहजतेनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना सहजतेनं स्वीकारणं याला अध्यात्म म्हणायचं, अध्यात्माचं सूत्र इथे आहे, मग ते माझ्या दृष्टीने अनुकूल आहे का प्रतिकूल आहे घेणं देणं नाही, माझ्या जीवनात मी स्वीकारताना ते त्याच सहजतेनं स्वीकारलं पाहिजे, असं झालं चालेल, तसं झालं चालेल, याला भक्तिशास्त्राच्या भाषेमध्ये अनुकूल प्रेम लक्षणा भक्ती असं म्हणतात, मी आता तीच सहजता इकडे आणतो जाणं, तीच सहजता मी थोडी भक्तिशास्त्र, आता कर्माच्या संबंधानं मी बोललो असेल तर आता थोडीशी भक्तीच्या संबंधानं बोलतो, सहज भक्ती काय आहे? या ज्ञान भक्ती सहज, भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे, भगवान बोलले अर्जुना, या ज्ञान भक्ती सहज असा शब्द वापर, कोणती सहजता भक्तीमध्ये, ही सहजता कोणत्या अर्थाने? सहज भक्ती अनुकूल प्रेमलक्षणा भक्ती, कुल या शब्दाचा अर्थ आहे तट, नदीचे दोन तट असतात ना त्याला कुल म्हणतात संस्कृतात, आणि परमात्मा ज्या तटावर आहे त्या तटावर जाऊन त्या परमात्म्याच्या बद्दलची सहज भावना ठेवणं याला अनुकूल प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात, भक्तीची ही व्याख्याच आहे, अनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्ती ही उत्तमा, अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादी अनावृतम, अनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्ती ही उत्तमा, अनुकूल होणं, अनुकूल होणं म्हणजे काय? काही नाही, आपल्या जीवनामध्ये परमात्म्याने जी परिस्थिती दिली ती भक्ती भावनेने हो म्हणून स्वीकारणं, परमात्म्याच्या होला हो म्हणणं याला म्हणतात भगवंताची अनुकूल होऊन भक्ती करणं, असं झालं चालेल, तसं झालं तेही चालेल, त्या गंमत म्हणून मी त्या अकबराची गोष्ट सांगेन आपल्याला, ते काय झालं, अकबर आणि बिरबल असे बाहेर पडले, अनुकूल होणं म्हणजे काय तेवढ्याला सांगतो, सहजतेनं स्वीकारणं याच्यासाठी सांगतो, अकबर बिरबल सकाळच्या वेळेला असे बाहेर पडले, बाजारातून जात असताना बाजार भरलेला आणि बिरबलाने बघितलं की त्या दिवशी बाजारामध्ये अतिशय छान कोवळी कोवळी वांगी विकायला आली, वांगी ती कृष्णाकाठची वांगी फार चांगली असतात चवीला, सांगलीकडे जर आपण गेला तर आपल्याला ते कळेल, कृष्णाकाठच्या वांग्याला विशेष चव असते, कोवळी 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 वांगी बघित, बादशहाला वांगी आवडत असत, बादशहाने बिरबलाला सांगितलं, बिरबल अरे वांगी बघ किती कोवळी आहे, आज वांग्याची भाजी करू, कर ठीक, मग काय बादशहाने ती वांगी विकत घेतली, आता बादशहाने विकत घ्यायची म्हणजे काय, ती दोन चार नसतील नक्कीच घेतली, बादशहाने सगळी ती वांगी कोवळी विकत घेतली, वांग्याची भाजी झाली, बिरबलालाही बोलवलं, बिरबलही जेवायला गेला आणि खरंच त्या दिवशी वांग्याची भाजी खरंच चांगली जमली, आचार्याने चांगली वांगी केली, झालं वांग्याची भाजी खात असताना बादशहाला ते इतकं आवडली आणि बादशहा म्हणाला बिरबल वांग काय अलौकिक फळ आहे, देवाने काय निर्माण केलं असेल,
मला तर असं वाटतं की देवाला सुद्धा हे वांग फारच आवडत असेल, फारच आवडत असेल. कारण देवाला इतकं सुंदर फळ देवाने निर्माण केलं. बिरबल म्हणाला, आपलं म्हणणं अगदी खरं असून खरंच देवाला वांगी आवडतात. देवाने काय फळ निर्माण केलं ते खरंच देवाला आवडतात. कशावरून? बघा ना, या एकमेव भाजीवर देवाने छत्री धरली. आहे दुसरं असं फळ, फळभाजी आहे दुसरी अशी की ज्याच्या डोक्यावर देवाने छत्री धरली असेल? खरंच देवाने ज्या अर्थी छत्री धरली त्या अर्थी वांग्याला विशेष महत्व दिलं. तुम्ही नाही का बाहेर पडल्यावर लोक तुमच्या डोक्यावर छत्री धरत, तुम्हाला मूल्य आहे म्हणून, तुम्हाला किंमत आहे म्हणून. तसं वांग्याला किंमत आहे देवाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणून ते छत्री धरली. बादशाला आवडला युक्तिवाद आणि एक दोन चार वांगी जास्तच खाली. वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीनं वातूळ म्हणून सांगितलं, वात निर्माण होतं. ते दुसऱ्या दिवशी वात निर्माण झाला, जास्त हात सोडून भाजी खाल्ली, वात निर्माण झाला, पोट बिघडलं. पोट बिघडलं दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारामध्ये आल्याबरोबर बादशाह म्हणाला, बिरबल काय रे वांग हे फळ, चार वांगी काय जास्त खाल्ली, छोटी छोटी, पोट बिघडलं माझं. मला तर असं वाटतं इतकं घाणेरडं फळ नसेल, आता पोटच बिघडलं होतं, इतकं घाणेरडं फळ नसेल. बिरबलाने सांगितलं, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे महाराज, या वांग्यासारखं घाणेरडं फळ नाही, देवाला सुद्धा याचा तिटकारा. तिटकारा कशावरून? त्याने सांगितलं, देवानी छत्री धरली पण छत्रीला काटे लावले आणि ती छत्री उलटी धरली. देवाला सुद्धा आवडत नाही म्हणून चातुर्मासामध्ये बॅन. वांगी खात नाहीत लोक चातुर्मासामध्ये. बादशाह म्हणाला, बिरबल तुला काही स्वतःची बुद्धी, काही अक्कल? मी तुला शहाणा म्हणून पदावर ठेवलं, काही स्वतःची बुद्धी वापरशील का नाही? म्हणे काय झालं, मी काल म्हणालो वांगी फार छान आहेत, तू म्हणालास वांगी फार छान आहे. मी आज म्हणतो वांगी फार वाईट आहेत, तर तू म्हणतोस वांगी फार वाईट आहेत. तुला स्वतःचं मत नाही काय? स्वतःचं मत नाही तुला? तू म्हटलं पाहिजे वांग चांगलंच आहे नाही तर वाईटच आहे. मी म्हणतो त्याला हो म्हणतोस कशा करता? बिरबलाने सांगितलं, महाराज मी तुमचा सेवक आहे, वांग्याचा सेवक नाही. वांग्याला काय वाटेल याच्याशी मला काही कर्तव्य नाही, तुमच्या होला हो म्हणणं हे माझं काम. तर भगवंताने जी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये दिली त्या परिस्थितीला हो म्हणून स्वीकारणं, यालाच सहज भक्ती म्हणतात. आणि या सहज भक्तीलाच अध्यात्माशी संबंध, अध्यात्माच्या या मूल भूमिका आहे. अध्यात्म म्हणजे काय? सहज स्थिती म्हणजे अध्यात्म. मग ते कर्माच्या संबंधात सहज स्थिती, ज्ञानाच्या संबंधात सहज स्थिती, भक्तीच्या संबंधामध्ये सहज स्थिती, या जर सहज स्थितीला जर अध्यात्म म्हणायचं असेल तर ही सहज स्थिती कोणत्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या अर्थाने स्वीकारली पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. म्हणून ज्ञान, कर्म, योग, उपासना या सगळ्या, भक्ती या सगळ्या दृष्टीनं एक अध्यात्माचं सामान्य स्वरूप मला मांडायचं आहे. अध्यात्माची मूलपीठिका मी आज आपल्यासमोर ठेवली आहे. याचं थोडंसं अजून वाढीव चिंतन का आपल्याला, कारण कर्म, ज्ञान आणि भक्ती या हे आपल्या जीवनामध्ये स्वाभाविक आहे. जीवनामध्ये कर्म ही स्वाभाविक आहे, अगत्यक आहे, ज्ञानही आपल्याला आवश्यकच आहे आणि भक्तीही आपल्याला आवश्यक असेल. तर या तिन्हीतून प्रकट होणारं अध्यात्म हे नेमकं काय असेल, त्याचं स्वरूप काय असेल, त्याच्यामधली सहज स्थिती नेमकी कोणती अपेक्षित आहे, याचा थोडासा एक व्यापकत्वानं विचार मला मांडायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे अध्यात्म काल सापेक्ष आहे की कालातीत आहे या संबंधातली थोडीशी चर्चा करायची आहे. ती चर्चा मी उद्याला करेन, आजच्या पुरता माझी वेळ संपली आहे, म्हणून आजच्या पुरता मी इथे थांबतो. उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता पुन्हा एकदा या विषयाची चर्चा चालू राहील. तोपर्यंत.